नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. कंबाईंड पूर्वपरीक्षामधले आपण लेक्चर सिरीज बघतोय. तर ह्या सिरीजमधलं आपलं आजचं हे चौथं लेक्चर असणार आहे. जवळपास 10 लेक्चर मी ह्या सिरीजमध्ये टाकणार आहे, नक्की लक्षात ठेवा. जर अजून वेळ भेटला तर अजून आपण ह्याच्यामध्ये लेक्चर वाढवूया. या लेक्चरच्या माध्यमातून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला इतिहास या विषयाचं रिकॉल करण्यासाठी, त्याची रिव्हिजन करण्यासाठी खूप फायदा होईल याचा अशी आशा वाटते. म्हणून ही लेक्चर सिरीज आपण इथून पुढे कंटिन्यू अशीच ठेवणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा, इतिहास हा सोपा आहे, तो अजून सोपा करण्यासाठी या कंटेंटचा तुम्हाला नक्की उपयोग होईल आणि ह्या कंटेंटवर आधारित पुढच्या काळामध्ये प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा परीक्षेला तुम्हाला फायदा होईल. हे प्रत्येक लेक्चर व्यवस्थित बघा, आपल्या मित्रापर्यंत लेक्चर तुम्ही पोहोचवण्याचं काम करा. आजपर्यंत 3 लेक्चरला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल परत एकदा सगळ्यांचे आभार. आज आपण चौथ्या लेक्चरला सुरुवात करूया. तर हे आपलं अतिसंभाव्य सिरीजमधलं हे आपलं चौथं लेक्चर. तर त्यातला आपला पहिला प्रश्न जवळपास सगळ्या एरियाला टच करण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. पुढच्या काही लेक्चरमध्ये खास करून महाराष्ट्रातल्या इतिहासामधले सुद्धा आपण प्रश्न घेऊया. काही समाजसुधारक सुद्धा आपण याच्या माध्यमातून कव्हर करूया, ज्याच्या माध्यमातून काही महत्त्वाचे समाजसुधारक हे सुद्धा आपल्या याच्यातून काय होतील, कव्हर होतील. तर पहिला प्रश्न, खालील घटनांचा विचार करून त्या घटना कोणत्या व्हाईसरायच्या काळात घडल्या हे अचूकपणे सांगा. तर चार वाक्य दिलेत, चार वाक्यामधून तुम्हाला व्हाईसराय ओळखायचं आहे. तर ते विधानं कुठल्या व्हाईसरायच्या काळामध्ये त्या व्यक्तीनं काम केलं असे ते विधानं आहेत. एक तरी क्वेश्चन आपल्याला व्हाईसरायवर असतो, लक्षात ठेवा. एक तरी क्वेश्चन विचारला जातो. तर त्याच्या गेल्या वेळेस पण आपण कॅनिंग बऱ्यापैकी कव्हर केलेला, आज आपण दुसरा व्हाईसराय कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. तर शेतकऱ्यांच्या हितासाठी पंजाब अवध या भागामध्ये त्या व्यक्तीनं टेनन्सी ऍक्ट पास केले, लक्षात ठेवा. शेतकऱ्यांच्या हितासाठी हे कायदे आणले होते. जलसिंचन खातं तयार केलं, या जलसिंचन खाते तयार करून त्यावर रिचर्ड स्टॅची या तज्ज्ञाची नेमणूक केली. सिमला या ठिकाणी उपराजधानीचं ठिकाण बनवलं, त्यानं पाटबंधारे खातं सुरू केलं. तर असा व्यक्ती कोण होता? तर कदाचित ह्यातलं चारपैकी एखादं वाक्य प्रश्नाच्या स्वरूपामध्ये पुढच्या काळात जाऊ शकतं, त्यामुळे चार वाक्य आणि तो व्हाईसराय हे त्याची माहिती महत्त्वाची आहे. मग लॉर्ड कॅनिंग, सर जॉन लॉरेन्स, लॉर्ड नॉर्थब्रुक, लॉर्ड मेओ, कोण वाटतं उत्तर? ठीक आहे, तर तुम्ही बऱ्यापैकी अभ्यास केला असेल गव्हर्नर जनरलचा व्हाईसरायचा, त्याच्यामधले हे वाक्य आहे, लक्षात ठेवा. हे वाक्य आहे तर लॉर्ड कॅनिंग, सर जॉन लॉरेन्स, नॉर्थब्रुक आणि लॉर्ड मेओ. तर याचं उत्तर आहे सर जॉन लॉरेन्स. सर जॉन लॉरेन्सच्या काळामध्ये ज्यावेळेस तो व्हाईसराय म्हणून काम करायचा त्यावेळेस या सगळ्या गोष्टी त्याच्या काळामध्ये झालेल्या. आता एक लक्षात ठेवा, व्हाईसराय या पदाची निर्मिती केव्हा झाली, पहिला मुद्दा. तर 1858 भारताचा गव्हर्नर जनरल हे पद व्हाईसराय बनलं आणि या पदावर येणारा पहिला व्यक्ती कोण होता? कॅनिंग होता. ठीक आहे, तर पहिला व्यक्ती कॅनिंग होता. तर लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसराय. तर कॅनिंगनं व्हाईसराय पदावर काम करत असताना 1858 ते 1862 या काळामध्ये त्यानं काय केलं होतं, काम केलं होतं, लक्षात ठेवा. तर 1858 ते 1862 या काळामध्ये तो व्हाईसराय म्हणून काम करायचा. पुढच्या काळामध्ये जॉन लॉरेन्स हा होता. तर जॉन लॉरेन्स हा 1863 ते 1869 तर या काळामध्ये त्यानं आपल्या व्हाईसराय या पदावर त्यांना आपला कार्यकाळ सांभाळला होता. त्याच्यानंतर 1869 ते 1872 पर्यंत या पदावर काम करणारा व्यक्ती होता लॉर्ड मेओ. तर मेओचा कालखंड हा 1869 ते 1872 आहे. आणि 1872 ते 1876 पर्यंत या पदावर काम करणारा व्यक्ती कोण होता? लॉर्ड नॉर्थब्रुक होता, लक्षात ठेवा. तर सर जॉन लॉरेन्स हा महत्वाचा आहे. सर जॉन लॉरेन्सच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाचं काय झालं होतं? तर सगळ्यात महत्वाचं, शेतकऱ्यांसाठी पंजाब अवधचा जो भाग होता त्यानं तिथं टेनन्सी ऍक्ट पास केले होते आणि हे ऍक्ट पास करून शेतकऱ्यांना काही प्रमाणात त्यानं तिथं शेतचाऱ्यामध्ये सूट देण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या हिताचे कायदे त्यानं त्या ठिकाणी केले होते, लक्षात ठेवा. सर जॉन लॉरेन्सच्या काळामध्ये दुष्काळ कमिटी सुद्धा नेमण्यात आली होती आणि ही दुष्काळ कमिटी कॅम्पबेल याच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली. ठीक आहे, सर जॉन लॉरेन्सच्या काळामध्ये काय केलं होतं? तर सर जॉन लॉरेन्सनं वर्तमानपत्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा एक कायदा पास केलेला. त्या कायद्याचं नाव होतं वर्तमानपत्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना एक रजिस्ट्रेशन ऍक्ट नावाचा कायदा त्यानं पास केलेला. ज्या कायद्यानं वर्तमानपत्रावर बंधन घालणं येतो नव्हता, पण वर्तमानपत्रावर कंट्रोल ठेवणं हा सर जॉन लॉरेन्सचा काय होता, तिथं महत्वाचा उद्देश होता. नंतर जलसिंचन खातं त्यानं तयार करून त्याच्यावर रिचर्ड स्टॅची याची काय केली होती, नेमणूक केली होती. आणि इंग्रजांची भारतातील राजधानी त्यानं सिमला या ठिकाणी उपराजधानी त्यानं स्थापन केली होती. तर सिमला हे उपराजधानीचं ठिकाण त्यानं केलं, तिथं स्थापन केलं होतं. वहाबीबद्दल ह्याचे थोड्याफार प्रमाणामध्ये थोडं नरम भूमिका दिसते आपल्याला, कारण जो वहाबी अफगाण पठाण होता सेर अली तर याच्यासोबत त्यानं मैत्री केलेली, लक्षात ठेवा.
शेर अली सोबत याची मैत्री होती आणि पुढच्याच काळामध्ये शेर अलीनं कुणाचा खून केला होता, लॉर्ड मेओचा. तर लॉर्ड मेओ हा पहिला व्हाईसराय होता ज्याचा भारतामध्ये असा खून करण्यात आला होता. तो खून केला होता शेर अलीनं, त्याच्यासोबत लॉरेन्सची काय होती, मैत्री होती, लक्षात ठेवा. तर असा हा जॉन लॉरेन्स होता. अफगाण युद्धामध्ये त्यानं तटस्थतेचं धोरण स्वीकारलं होतं, लक्षात ठेवा. त्यानं कुठली तिथं जास्त हालचाल करण्याचा प्रयत्न केला नव्हता, तर त्यानं तटस्थतेचं धोरण अफगाणसोबत स्वीकारलं, त्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात काय झाली होती, टीका झाली होती. तर असा असणार हा जॉन लॉरेन्स, तर आपल्याला हा सांगता येतो. आणि पाटबंधारे खातं सुद्धा त्यानं तयार केलं होतं. पाटबंधारे खात्याच्या माध्यमातून जलसिंचनाची योजना लॉरेन्सनं आखलेली. त्याच्यानंतर लॉर्ड मेओ बद्दल आपण पाहिलं होतं. तर लॉर्ड मेओ हा पहिला व्यक्ती आहे ज्याचा भारतामध्ये खून करण्यात आला होता. पण लॉर्ड मेओला आपण आर्थिक विकेंद्रीकरणाचा काय म्हणतो, जनक म्हणतो, लक्षात ठेवा. तर आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोण होता, तर हा लॉर्ड मेओ. त्यानं भारताची जनगणना पहिल्यांदा चालू केली. पण पहिल्यांदा दशवार्षिक जनगणना चालू करणारा कोण होता, तर पहिल्यांदा दशवार्षिक जनगणना चालू करणारा कोण होता, तर लॉर्ड रिपन होता, लक्षात ठेवा. पण पहिली जनगणना मात्र कोणाच्या काळात सुरू झाली होती, मेओच्या. मेओनं अजमेर या ठिकाणी कॉलेज सुद्धा चालू केलं होतं. लाहोर या ठिकाणी त्याचं कॉलेज होतं, लक्षात ठेवा. तर राजपुत्रांच्या मुलांसाठी असणारं कॉलेज चालू करणारा मेओ हा एक सगळ्यात महत्वाचा आपल्याला व्यक्ती सांगता येतो. आणि आर्थिक विकेंद्रीकरणाचा सुद्धा त्याला जनक म्हणतात. त्यामुळे पुढच्या काळामध्ये हेच धोरण रिपन्न खूप मोठ्या प्रमाणात राबवलं. म्हणून रिपनला आपण स्थानिक स्वराज्य संस्थेचा काय म्हणतो, जनक म्हणतो, ठीक आहे. त्याच्यानंतर लॉर्ड नॉर्थब्रुक. तर लॉर्ड नॉर्थब्रुकच्या काळामध्ये काय झालं होतं, तर लॉर्ड नॉर्थब्रुकनं काय केलेलं, तर ब्रह्मदेश उद्देशावरून भारतामध्ये बंगालमध्ये ज्यावेळी दुष्काळ पडला होता का, त्यावेळेस त्याला खरं तांदूळ आयात केला होता, लक्षात ठेवा. आणि ह्यानं 1872 नेटिव्ह मॅरेज ऍक्ट केला होता. ह्या नेटिव्ह मॅरेज ऍक्टनुसार बालविवाह करण्यासाठी बंदी होती आणि आंतरजाती विवाह करायला प्रोत्साहन होतं. त्यामुळे पंडित रमाबाईंनी 1872 नॉर्थब्रुकनं केलेल्या कायद्यानुसार काय केलं होतं, आंतरजातीय आणि आंतरप्रांतीय विवाह केला होता, लक्षात ठेवा. तर हा नॉर्थब्रुक आपल्याला इथं महत्वाचा सांगता येतो, त्या संदर्भात त्याचं योगदान आहे. आणि लॉर्ड कॅनिंगबद्दलची तर आपण माहिती पाठीमाग पाहिली, ठीक आहे. तर हे चार गव्हर्नर, ह्यातलं सगळ्यात महत्वाचं लॉरेन्स आणि मेओ लक्षात ठेवा, त्यांनी केलेलं कार्य लक्षात ठेवा. कदाचित त्यांच्यावर पुढच्या काळामध्ये प्रश्न असण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर अचूक विधाने ओळखा. तर चार विधानं दिलेत आणि त्या चार विधानामधून तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. लॉर्ड वेलस्लीनं 1798 सर्वप्रथम निजामावर तैनाती फौजेचा त्यानं प्रयोग केला. तैनाती फौजेची वसुली बाकी असल्याचं कारण दाखवून डलहौसीनं वराड हे संस्थान खालसा केलं. गैरकारभार आणि अकार्यक्षमता या कारणावरून डलहौसीनं अयोध्या किंवा तुम्ही त्याला अवध असंही म्हणू शकता हे संस्थान खालसा केलं. आणि लॉर्ड वेलस्लीनं मैसूर काचर कुर्ग ही संस्थाने खालसा केली. तर खालीलपैकी कोणती विधाने काय आहेत, अचूक आहेत, काय उत्तर आहे. चार विधानं दिलेत, ह्या चार विधानाचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. तर तुम्ही तिथं उत्तर देऊ शकता अबक, बकड, अकड आणि अबकड, असे चार ऑप्शन आहेत. तर कुठलं बरोबर वाटतं तुम्हाला, ठीक आहे. तर याच्यामध्ये मला अबक हे उत्तर बरोबर वाटतं, कारण अबक हे विधान बरोबर आहे, म्हणजे याचं उत्तर एक नंबर आहे, लक्षात ठेवा. आता बघा, आपण बघूया ते. तर सगळ्यात महत्वाचं, लॉर्ड वेलस्लीनं 1798 सर्वप्रथम निजामावर तैनाती फौजेचा प्रयोग केला. तर सगळ्यात महत्वाचं, लॉर्ड वेलस्ली हा तैनाती फौजेचा काय म्हणतात त्याला, जनक. पण लक्षात ठेवा, लॉर्ड वेलस्लीला तैनाती फौजेचा जनक म्हणतात, लॉर्ड वेलस्लीला तैनाती फौजेचा जनक म्हणत नाहीत, असा पण त्याचा एक अर्थ होतो. कारण का, कारण पैशाच्या बदल्यात सैन्य भारतीय राज्यांना देऊ करणारा पहिला व्यक्ती वेलस्ली नव्हता. पैशाच्या बदल्यात भारतीय लोकांना सैन्य देणारा पहिला व्यक्ती फ्रेंच गव्हर्नर होता, त्याचं नाव होतं डुप्ले, लक्षात ठेवा. तर डुप्ले हा पहिला व्यक्ती आहे ज्यानं पैशाच्या बदल्यात मी भारतीय राज्यांना सैन्य देतो असं म्हणलं होता. पण डुप्लेनं या धोरणाचा वापर केला नव्हता. या धोरणाचा वापर करणारा पहिला व्यक्ती होता लॉर्ड वेलस्ली. म्हणून लॉर्ड वेलस्लीनं या धोरणाचा पुढच्या काळामध्ये विस्तार केला, म्हणूनही त्याला त्या योजनेचा जनक म्हणतात. पण पैशाच्या बदल्यात पहिल्यांदा सैन्य देणारा कोण होता असं विचारलं, त्याचं उत्तर निश्चितच डुप्ले यायला हवं, लक्षात ठेवा. वेलस्ली स्वतःला बंगालचा सिंह समजायचं, लक्षात ठेवा. त्याला कोण म्हणत नव्हतं, तो स्वतःला बंगालचा काय समजायचा, सिंह समजत होता. तर बंगालचा सिंह समजायचा आणि साम्राज्य विस्तारासाठी त्यानं तैनाती फौजेचा वापर केलेला. आणि साम्राज्य विस्तार करण्यासाठीच त्यानं अशी एक फौज तयार केली होती जी फौज भारतीय राज्याच्या दरबारामध्ये ठेवली जाईल. आणि भारतीय राज्याच्या दरबारामध्ये त्या फौजेचा प्रमुख म्हणून एक रेसिडेंट असेल. हा रेसिडेंट त्या राज्याचा पूर्ण कारभार बघणार. त्याच्या बदल्यात त्या राजानं कंपनीला काही ठराविक प्रदेश आणि काही पैसे द्यायचे. आणि त्या फौजेचा सगळा खर्च सुद्धा त्या राजानं करायचा. आणि तिथली प्रत्येक गोष्ट त्या संस्थानाची त्या रेसिडेंटला विचारल्याशिवाय त्या राजानं करायची नाही.
म्हणजे या सगळ्या गोष्टी त्या रेसिडेंटला विचारून करायच्या, म्हणजे आपली राजे हे इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या हातचे काय बनले होते, एक भावले बनले होते, लक्षात ठेवा, पूर्णपणे स्वाभिमान ते गमावून बसले होते. आणि हाच असंतोष भारतीय राज्यांच्या भारतीय संस्थानिकांच्या मनात होता. आणि याच असंतोषामधून पुढे 1857 काय झाला होता, उठाव झाला होता, लक्षात ठेवा. म्हणजे वेलस्लीची तैनाती फौज ही खास कशासाठी होती, तर साम्राज्य विस्तारासाठी होती. आणि ह्यानं पहिल्यांदा वापर केला होता निजामावर, लक्षात ठेवा. हैदराबादचा निजाम जे इंग्रजांचे एक निष्ठ होते त्यांच्यावर पहिल्यांदा तैनाती फौजेचा प्रयोग केलेला, तर 1798 तो प्रयोग केला होता. एवढंच नाही तर आपल्या मराठ्यांवर सुद्धा तैनाती फौजेचा प्रयोग केला होता 1802. आणि 1802 एक तह केलेला, या तहाचं नाव होतं वसईचा तह. आणि वसईच्या तहानं तो प्रयोग मराठ्यांवर केलेला, म्हणून हा तह मराठा सरदारांना मान्य नव्हता. म्हणून मराठा सरदारांनी इंग्रजासोबत इंग्रज मराठा दुसरं युद्ध केलं, ज्याच्यामध्ये मराठ्यांचा काय झाला होता, पराभव झाला होता, लक्षात ठेवा. तर 1802 तैनाती फौजेचा प्रयोग आपल्यावर पण केला होता, मराठ्यांवर पण. राघोबा दादा जे दुसऱ्या बाजीरावाचे वडील होते त्यांना मध्यस्थी करून इंग्रजांनी मराठ्यांच्या दरबारामध्ये, पेशव्यांच्या दरबारामध्ये काय केला होता, तर हस्तक्षेप केला होता. हा हस्तक्षेप अजिबात मान्य नव्हता, म्हणून पुढच्या काळामध्ये ते युद्ध झालेलं. त्याच्यानंतर तैनाती फौजेची वसुली बाकी असल्याचं कारण दाखवून डलहौसीनं कुठलं संस्थान खालसा केलं, तर सगळ्यात महत्वाचं संस्थान खालसा करणं हे धोरण कोणाचं आहे, तर संस्था खालसा करणं या धोरणाचा जनक कोण होता, डलहौसी होता. आता ह्याचे पण दोन उत्तरं तयार होतात, या धोरणाचा जनक डलहौसी होता पण या धोरणाचा जनक डलहौसी नव्हता पण. का? कारण डलहौसीच्या अगोदर अजून एक व्यक्ती होता ज्या व्यक्तीनं संस्थानं खालसा केले होते, त्या व्यक्तीचं नाव होतं लॉर्ड ऑकलंड नावाचा व्यक्ती. आणि लॉर्ड ऑकलंड नावाच्या व्यक्तीनं संस्थानं अगोदर खालसा केले होते. 1839 त्यानं 3 संस्थानं खालसा केलेले, जालोर, मांडवी, कुलाबा. तर हे 3 संस्थानं खालसा करणारा, साम्राज्य विस्ताराचं धोरण राबवणारा पहिला ऑकलंड आहे. म्हणजे डलहौसीच्या अगोदर संस्थान खालसा करणारा हा होता, पण विस्तृत प्रमाणात संस्थान खालसा ज्यांनी केलं तर त्या व्यक्तीचं नाव होतं डलहौसी. म्हणून त्या विस्तार करणारा असल्यामुळं सुद्धा त्याला जनक म्हणलं जातं. पण दोन्ही जसं प्रश्नाचे ऑप्शन असतील, प्रश्नाची रचना असेल, त्याच्यानुसार उत्तर बदलणार, हे मात्र लक्षात ठेवा. पण डलहौसीनं तैनाती फौजेची बाकी राहिली आहे, म्हणून कुठलं संस्थान खालसा केलं होतं, तर त्या संस्थानाचं नाव होतं वराड. तर वराड हे संस्थान त्यामुळं खालसा केलं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर गैरकारभार आणि अकार्यक्षमता या कारणावरून डलहौसीनं अवध संस्थान खालसा केलं, बरोबर. तर हे कारण दाखवून त्यानं ते संस्थान खालसा केलं होतं, कारण त्या संस्थानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय होता, गैरकारभार आणि अकार्यक्षमता होती, म्हणून ते संस्थान खालसा केलेलं. आणि तैनाती फौजेची बाकी असल्यामुळं जे संस्थान खालसा केलं होतं ते संस्थान कोणतं होतं, तर ते वराड होतं, लक्षात ठेवा. आणि लॉर्ड वेलस्लीनं मैसूर, कुरुक, काचरा आणि कुर्ग, तर सगळ्यात महत्वाचं लॉर्ड वेलस्लीनं हे 3 संस्थानं खालसा नव्हते केले, हे 3 संस्थानं खालसा करणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं बेंटिंग, लक्षात ठेवा. त्यामुळे बेंटिंगनं मैसूर, काचर आणि कुर्ग हे संस्थान, हे 3 संस्थानं कुठलं कारण लावून खालसा केले होते. आता आपण तर म्हणणार की बेंटिंग हा उदार महत्वाचा आहे, तो कसं काय संस्थानं खालसा करू शकतो, पण हे संस्थानं खालसा करत असताना त्याचं कारण होतं गैरकारभार आणि अकार्यक्षमता. त्यामुळे गैरकारभार आणि अकार्यक्षमता हे कारण त्यानं लावलं, आणि हे कारण लावून त्याने 3 संस्थानं काय केले होते, खालसा केले होते. म्हणून लक्षात ठेवा, मैसूर, काचर, कुर्ग बेंटिंगनं खालसा केले, जालोर, कुलाबा, मांडवी हे संस्थान खालसा करणारा ऑकलंड होता, त्याच्यानंतर डलहौसीनं बाकीचे सर्व संस्थानं खालसा केले जे की वेगवेगळे नाव आहेत. तर पहिलं संस्थान डलहौसीनं दत्तक वारस नामंजूर करून कुठलं खालसा केलं होतं, सातारा. एक प्रश्न असा पण आला होता, एक संस्थान डलहौसीनं खालसा केलं पण बोर्ड ऑफ डायरेक्टरनं हे संस्थान परत द्यायला सांगितलं होतं, कमेंट बॉक्समध्ये उत्तर आप हे तुम्ही याचं द्या, हे अपेक्षित आहे. कारण डलहौसीनं ते संस्थान खालसा केलं पण बोर्ड ऑफ डायरेक्टरनं ते संस्थान डलहौसीला वापस द्यायला सांगितलं होतं, हे संस्थान कोणतं, तर ह्या संस्थानाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या, हे महत्वाचं आहे. एकमेव संस्थान होतं की जे डलहौसीनं ते वापस दिलं होतं, त्याचं नाव काय, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आणि ह्या प्रश्नाची सगळी इन्फॉर्मेशन. सगळ्यात महत्वाचं डलहौसीचं खालसा धोरण हे महत्वाचं आहे. आणि लक्षात ठेवा, यूट्यूबला एक डलहौसीचा 1 तासाचा व्हिडिओ आहे, या डलहौसीचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. एक तासाचा व्हिडिओ आहे, या 1 तासाच्या व्हिडिओ मध्ये डलहौसीची पूर्ण माहिती दिली आहे. जर कधी आयोगानं डलहौसी ऍज अ गव्हर्नर जनरल याच्यावर जर प्रश्न विचारला तर त्या व्हिडिओ मधून ती सगळी इन्फॉर्मेशन कव्हर होईल. आपल्या हिस्ट्रीच्या टेलिग्राम चॅनलला ती तुम्हाला व्हिडिओ सापडेल, @history188 याला तुम्ही बघा, तर तिथे डलहौसीचा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ तुम्ही तिथून काय करू शकता, घेऊ शकता, ठीक आहे. तर अशा पद्धतीने याचं उत्तर आहे अबक ड, हे विधान चुकीचं आहे, कारण 3 संस्थानं खालसा करणारा कोण होता, बेंटिंग होता, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर खालील विधानावरून व्यक्ती ओळखा,
ठीक आहे. तर समाज सुधारक एक आपल्या इथून कव्हर होतील, त्यांच्यावर हा क्वेश्चन घेतलेला आहे. जर त्यांच्यावर कधी प्रश्न आला तर तो सगळी इन्फॉर्मेशन इथून तुमची कव्हर होईल. जन्मसिद्ध चातुर्वर्ण पद्धती त्यांना मान्य नव्हती. व्यक्तीसाठी समाज असतो, समाजासाठी व्यक्ती नव्हे हे त्यांचं तत्व होतं. समाजातील व्यक्तींचे परस्पराशी संबंध समतेच्या आणि उदार तत्वावर असले पाहिजे असं त्यांचं मत होतं. हिंदुस्थानचं राज्य कोणासाठी ह्या या अग्रलेखामध्ये त्यांनी इंग्रजांच्या स्वार्थी वृत्तीवर टीका केली. ते व्यक्ती कोण? तर चार व्यक्ती देऊन तुम्हाला समाज सुधारक ओळखायचं आहे. याचा अर्थ समाज सुधारकांचं त्या चार पैकी एक तरी वाक्य कोणाचं असं आपल्याला माहिती पाहिजे. तर पहिले महात्मा फुले, दुसरं न्यायमूर्ती रानडे, तिसरं गोपाळ गणेश आगरकर आणि चौथे महर्षी धोंड केशव कर्वे. कुठलं उत्तर वाटतं? चार समाज सुधारक, त्या चार समाज सुधारकांमधले एकाचे चार वाक्य आहेत. तर ते वाक्य कोणाचे आहेत, कोणा संदर्भात हे वाक्य लागू होतात? तुम्हाला उत्तर समजलं असेल, ठीक आहे. तर बऱ्याचशा मुलांचं म्हणणं होतं की सर फोटो घेऊ नका प्रश्नाच्या साईडला, कारण जर त्या समाज सुधारकांचा इथे फोटो घेतला तर उत्तर लगेच शोधता येतं, म्हणून फोटो घ्यायचे पण बंद केले, लक्षात ठेवा. आणि एक तुम्हाला सांगायचं होतं की एक आपण तिसऱ्या व्हिडिओमध्ये आहे ना, एक थोडं करेक्शन होतं, तर घाई गडबडीमध्ये झालं ते लक्षात आलं नाही. तर आपण एक प्रश्न दिला होता की ब्राह्मो समाजाचे आठवड्याची प्रार्थना कोण घ्यायचं आणि ब्राह्मो समाजाचे पहिले सेक्रेटरी कोण होते, तिथं थोडं करेक्शन आहे, ते तुम्ही करेक्शन नक्की करा. 3 नंबरच्या व्हिडिओमध्ये, ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ आहे ना, तिथं आहे. तर लक्षात ठेवा, ब्राह्मो समाजाची आठवड्याची प्रार्थना कोण घ्यायचं, तर ब्राह्मो समाजाची आठवड्याची प्रार्थना घेणारे होते रामचंद्र विद्याबागीश हे होते. आणि ब्राह्मो समाजाचे पहिले सेक्रेटरी कोण होते, तर हे पहिले सेक्रेटरी होते ताराचंद चक्रवर्ती. तर ताराचंद चक्रवर्ती हे ब्राह्मो समाजाचे पहिले सेक्रेटरी आहेत. आणि ब्राह्मो समाजाची प्रार्थना कोण घ्यायचं, रामचंद्र विद्याबागीश. तर तेवढं एक चुकीनं झालंय ते लक्षात ठेवा. तर एवढी ही चूक तेवढी लक्षात ठेवा, कारण सगळ्यात महत्वाचं कधी समजा प्रश्न आला तर गडबड होऊ नये. तर तिसऱ्या व्हिडिओमध्ये पहिलाच प्रश्न आहे, पण तो प्रश्न काय लक्षात आला नाही त्यावेळेस तिथं. तर सगळ्यात महत्वाचं हे त्याचं करेक्शन आहे, तुम्ही करून घ्या असं अपेक्षा तुमच्याकडून, तुम्ही करून ठेवा, ठीक आहे. कधी कधी चूक होतात, माणूस आहे, लक्षात ठेवा, चुका होतात. तर ते घाई गडबडीमध्ये सांगण्यामध्ये सुद्धा त्यावेळेस लक्षात आलं नाही. एका विद्यार्थ्यानं कमेंट मारले होते की सर हे तुमचं चुकीनं झालेलं आहे, ठीक आहे. श्रीकांत नाव त्याचं, ठीक आहे, थँक्यू श्रीकांत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं खालील विधानावरून व्यक्ती ओळखा. तर तुम्ही तो ओळखी व्यक्ती ओळखला असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे गोपाळ गणेश आगरकर. तर गोपाळ गणेश आगरकर यांच्याबद्दलचे चार काय आहेत वाक्य आहेत. ऐज गोपाळ गणेश आगरकर हे महत्वाचे व्यक्ती आहेत, जे की सामाजिक सुधारणामधले एक आपल्याला ते महत्वाचे व्यक्ती वाटतात, लक्षात ठेवा, ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं गोपाळ गणेश आगरकराबद्दलचे हे वाक्य आहेत. गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म कधी झाला होता, 1856 ला. तर गोपाळ गणेश आगरकरांचा मृत्यू कधी झाला होता, तर 1895 ला, ठीक आहे. तर 1856 ते 1895 हा त्यांचा कार्यकाळ. कधी कधी कार्यकाळ लक्षात ठेवत चला, त्या कार्यकाळाच्या जर बाहेर प्रश्न गेला तर आपल्याला त्याच्यावरून तरी उत्तर शोधता येतं, लक्षात ठेवा. 1856 ते 1895 टेंबू या ठिकाणी त्यांचा काय झाला होता, जन्म झाला होता. पुणे या ठिकाणी त्यांचा काय झाला होता, मृत्यू झाला होता. तर गोपाळ गणेश आगरकर हे पहिल्यांदा सातारामध्ये कराड या ठिकाणी राहायचे, लक्षात ठेवा, मामाच्या गावी. आणि मामाच्या गावी तिथं कारकुनाची नोकरी करत त्याने आपलं सुरुवातीचं काय चालू केलं होतं, शिक्षण चालू केलं होतं. आणि त्याच्यानंतर काही दिवस रत्नागिरीला पाहुण्याकडे पण शिक्षणासाठी गेले होते, पण पाहुणे त्यांना खूप काम सांगायचे, म्हणून ते परत मामाच्या गावी आले होते. म्हणले होते आपला मामाच बरा, की मामा चांगलं शिकवतो, तर मामाचे तर राहून शिक्षण पूर्ण करूया. मग मामाची इथलं पुढचं शिक्षण पूर्ण केलं आणि मॅट्रिक परीक्षाची शिक्षणासाठी ते पुढं अकोला या ठिकाणी गेले होते, लक्षात ठेवा. मग अकोला या ठिकाणी पुढे जाऊन त्याने आपलं शिक्षण मॅट्रिकचं काय केलं, पूर्ण केलं. तर तिथं अकोलामध्ये शिक्षण घेत असताना अकोलामध्ये वराड समाचार नावाचं एक वर्तमानपत्र होतं. तर हे नीट लक्षात ठेवा, वराड समाचार विदर्भातलं पहिलं न्यूजपेपर आहे. आणि या वराड समाचारचे संपादक होते खंडेराव फडके. तर खंडेराव फडके यांचं वराड समाचार असणाऱ्या न्यूजपेपरमध्ये ते लेख लिहू लागले आणि या लेखाच्या माध्यमातून त्यांना तिथं बक्षीस मिळू लागलं. आणि या बक्षिसाच्या माध्यमातून त्यांनी पुढचं आपलं शिक्षण, त्या पैशातून आपलं शिक्षण चालू ठेवलं. मग वराड समाचारमध्ये लेख लिहिले, ह्या लेखाच्या माध्यमातून सामाजिक सुधारणा अपेक्षित होत्या. आणि तिथलं मॅट्रिक परीक्षा पास झाले आणि परत विद्येच्या माहेरघरात आले. विद्येच्या माहेरघरामध्ये कुठं आले, तर पुण्यामध्ये आले. मग पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांची ओळख झाली लोकमान्य टिळकांसोबत, आणि लोकमान्य टिळकांसोबत त्यांची चांगली मैत्री झाली. एवढंच नाही तर लोकमान्य टिळकांसोबत त्यांचा इतका स्नेह निर्माण झाला की पुढच्या काळामध्ये त्या दोघातली इतकी घट्ट मैत्री, 7 वर्ष त्या दोघांमध्ये घट्ट मैत्री होती, लक्षात ठेवा.
पण नंतर मात्र त्यांच्या मैत्रीमध्ये विचारांमधले मतभेद आले, विचारांमधून मतभिन्नता आली आणि इतका असणारा त्यांच्यातला स्नेह पुढच्या काळामध्ये तुटला आणि त्याच्या माध्यमातून दोघांमध्ये पुढे दरी निर्माण झाली. दोन दोन वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र राहणं हे तसं तर अशक्यच लक्षात ठेवा, तरी पण खूप दिवस म्हणजे 7 वर्ष हा त्यांनी सोबतचा त्यांचा प्रवास आपल्याला इथं दिसतो. मग पुढच्या काळामध्ये काय झालं होतं, तर कुठल्या कुठल्या योजनेमध्ये त्यांचा सहभाग होता, तर सगळ्यात महत्वाचा 1880 न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली होती. ह्या न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेमध्ये आगरकर, त्याच्यानंतर लोकमान्य टिळक, विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा तिथं सहभाग होता. 1881 त्यांनी 2 न्यूजपेपर काढले होते. ते 2 न्यूजपेपर म्हणजे एक होतं केसरी आणि दुसरं होतं मराठा. आता केसरी जे होतं ते मराठीमध्ये होतं आणि मराठा जे होतं ते इंग्रजीमध्ये होतं, ठीक आहे. असे 2 न्यूजपेपर त्यांनी काढले होते आणि मग केसरीचे संपादक होते गोपाळ गणेश आगरकर आणि मराठाचे संपादक होते लोकमान्य टिळक. पण केसरीमधून लिहित असताना ब्रीदवाक्य एकच होतं, जयिष्ठ असेल ते बोलणार आणि जे साध्य असेल ते करणार. सामाजिक सुधारणा हा बेस असेल, बुद्धिप्रामाण्यवाद हे तत्व असेल आणि या तत्वाला अनुसरून ते सगळं लेखन केलं जाईल. त्यामुळे केसरी त्यांनी 7 वर्ष चालवलं लक्षात ठेवा. म्हणजे 1887 केसरीचे संपादक हे आगरकर राहिले होते. पुढच्या काळामध्ये त्यांच्यामध्ये वाद झाला. त्याच्यानंतर 1884 डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. ह्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेमध्ये सुद्धा ते लोकमान्य टिळकांसोबत होते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 1885 फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली. फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य होते वामन आपटे, दुसरे प्राचार्य होते गोपाळ गणेश आगरकर. आणि वामन आपटे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने काय केलं होतं, केशव पण केलं होतं लक्षात ठेवा. त्यावेळेस आगरकर अस्वस्थ असायचे आणि आगरकरांनी येऊन आपल्या पत्नीला घरी शपथ घ्यायला सांगितली होती, तू मला वचन घ्यायला सांगितलं होतं, तू मला वचन दे की माझ्या मृत्यूनंतर तू केशव पण करणार नाही. आणि खूप मोठा हा प्रसंग आहे लक्षात ठेवा, की जे मी क्लासरूममध्ये तो सारखं विद्यार्थ्यांना सांगतो, तर यशोदाबाई ह्या त्यांच्या पत्नी होत्या आणि त्या पत्नीनी सुद्धा त्यांना शपथ दिली, वचन दिलं होतं की तुमच्या मृत्यूनंतर मी केशव पण अजिबात पाळणार नाही. आणि आगरकरांचा मृत्यू झाल्यानंतर हे वचन पाळणाऱ्या कोण होत्या, तर यशोदाबाई होत्या लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 1887 पुढे काय झालं होतं, वाद झाला होता. सामाजिक सुधारणा अगोदर करायच्या का राजकीय सुधारणा अगोदर करायच्या, आणि राजकीय सुधारण्याचे पुरस्कर्ते होते टिळक, सामाजिक सुधारणेचे पुरस्कर्ते होते आगरकर. त्यामुळे वाद झाला 87 त्यांनी 87 केसरीच्या संपादक पदाचा राजीनामा दिला आणि 1888 त्यांनी सुधारक नावाचं आपलं स्वतःचं न्यूजपेपर काढलं. या सुधारक न्यूजपेपरच्या मराठी आवृत्तीचे संपादक होते आगरकर आणि सुधारकच्या इंग्रजी आवृत्तीचे संपादक होते गोपाळकृष्ण गोखले. तर गोपाळकृष्ण गोखलेंनी इंग्रजी आवृत्ती चालवली होती लक्षात ठेवा. आणि अशा पद्धतीनं मग त्या सुधारकचं सुद्धा ब्रीदवाक्य हेच होतं, जयिष्ठ असेल ते बोलणार आणि जे साध्य असेल ते करणार. आणि ह्याच गोष्टी घेऊन पुढे आगरकर आणि सुधारक 95 चालवलं होतं, ज्याच्यामध्ये सामाजिक सुधारणेचा काय केला होता, आग्रह धरला होता लक्षात ठेवा. म्हणजे अशा पद्धतीने 1880 त्यांचा असणारा प्रवास आपल्याला सांगता येतो. सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक समाज सुधारणा करत असताना आगरकरांनी प्रत्येक समाज सुधारणेसाठी काय लिहिलेत, लेख लिहिलेत. जर समजा कधी एखादा लेख विचारला तर त्याच्यामध्ये आगरकर ऑप्शनमध्ये बघा, कारण बऱ्यापैकी सामाजिक सुधारणेसाठी लेख लिहिणारे समाज सुधारक म्हणून कोणाचं योगदान आहे, आगरकरांचं. मग सगळ्यात महत्वाचं तिथं स्त्री शिक्षणासाठी असणारे लेख असतील, त्याच्यानंतर पोशाख कसा असावा याच्या संदर्भात असणारे लेख आहेत, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं जरट विवाहासाठी असणारे लेख आहेत, त्याच्यानंतर व्यक्तीसाठी समाज असतो समाजासाठी व्यक्ती नसते, त्याच्यानंतर जाती व्यवस्थेसंदर्भातचे लेख आहेत, त्याच्यानंतर दत्तक वारस घेण्याची गरज आहे का याच्या संबंधात लेख आहेत. अशा सगळ्यात जवळपास अस्पृश्यता असेल, जाती निवारण असेल, जातीभेद असेल, स्त्री शिक्षण असेल, तर या सगळ्याच बद्दल लेख लिहिण्याचं महत्वाचं योगदान हे आगरकरांचं आहे. प्रत्येक सुधारणा हे लेखाद्वारे केले, त्यामुळे त्यांचे 25 जास्त लेख आहेत लक्षात ठेवा. तर ते लेख आहे समाजसुधारक म्हणून त्यांचा अभ्यास करत असताना तुम्हाला तिथं येऊन जातील, पण त्यांचं हे सगळ्यात महत्वाचं योगदान लक्षात ठेवा. त्यामुळे जन्मसिद्ध चातुर्वर्ण पद्धती त्यांना मान्य नव्हती, कारण जन्मशुद्ध सिद्ध चातुर्वर्ण पद्धती म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र याच्यामधून जातीव्यवस्थेला प्रोत्साहन भेटतं, त्यामुळे ही व्यवस्था त्यांना कधीच मान्य नव्हती. व्यक्तीसाठी समाज असतो पण समाजासाठी व्यक्ती नव्हे, व्यक्ती स्वातंत्र्य महत्वाचं आहे आणि व्यक्ती हा महत्वाचा आहे समाजामधला घटक, तरच समाज बनतो हा विचार त्यांनी आपल्या ह्याच्यामधून मांडला. त्याच्यानंतर समता आणि उदारतत्व याच्यावर सगळे संबंध प्रस्थापित असायला पाहिजे असं त्यांचं मत होतं. हिंदुस्थानचं राज्य कोणासाठी हा लेख लिहिला आणि इंग्रजांच्या धोरणावर त्यांनी काय केली होती, टीका केली होती लक्षात ठेवा. हर्बर्ट स्पेन्सर, जेम्स मिल यासारख्या विचारवंताचा,
त्यांच्यावर प्रभाव होता असे व्यक्ती म्हणजे कोण होते, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक आणि आगरकर यांना डोंगरीच्या तुरुंगामध्ये 101 दिवसाची शिक्षा झाली होती. त्यावेळेस डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे त्यांचं पुस्तक आहे. एवढंच नाही तर शेक्सपियरचं हॅमलेट नाटक आहे, या नाटकाला मराठीमध्ये कन्वर्ट करण्याचं काम आगरकरांनी केलं होतं. विकार विलासित हे त्यांचं नाव, गुलामगिरीचे शस्त्र हे त्यांचं पुस्तक आहे, फुटके नशीब हे त्यांचं आत्मचरित्र आहे लक्षात ठेवा. असे बरेचसे पुस्तक, बरेचसं साहित्य त्यांनी लिहिलेलं आहे आणि ज्याच्या माध्यमातून सामाजिक सुधारणेचा ते आग्रह करताना दिसतील लक्षात ठेवा. त्यामुळे गोपाळ गणेश आगरकर ॲज अ समाज सुधारक म्हणून ही सगळी माहिती लक्षात ठेवा. जन्म कुठं झाला होता, जोड्या लावायला पण प्रश्न आला होता टेंबूमध्ये लक्षात ठेवा. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टीवर परीक्षेला पुढच्या काळात प्रश्न विचारतील. तर अशा पद्धतीनं आगरकर हे आपल्याला इथे महत्त्वाचे वाटतात. बाकी समाज सुधारक मग बाकीच्या लेक्चरला आपण कव्हर करूया बाकीच्या प्रश्नामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर 1866 साली केशवचंद्र सेन यांनी ब्राह्मो समाजातून फूट पाडून भारतीय ब्राह्मो समाज ही स्वतंत्र शाखा सुरू केली. त्यावेळी देवेंद्रनाथ टागोरांच्या नेतृत्वाखाली मूळ ब्राह्मो समाज कोणत्या नावानं ओळखला जाऊ लागला लक्षात ठेवा, कोणत्या नावानं ब्राह्मो समाज ओळखला जाऊ लागला. म्हणजे सगळ्यात महत्वाचं, केशवचंद्र सेन हे ज्यावेळेस ब्राह्मो समाजामधून बाहेर पडले त्यावेळेस देवेंद्रनाथ टागोर हे ब्राह्मो समाजामध्ये राहिले तर त्यांचा ब्राह्मो समाज कोणता होता. ठीक आहे, 4 नावं दिलीत, ब्राह्मो समाज, साधारण ब्राह्मो समाज, आदी ब्राह्मो समाज, भारतीय ब्राह्मो समाज. आता प्रश्नामध्ये भारतीय ब्राह्मो समाज आहे हे उत्तर असणार आहे का, नाही लक्षात ठेवा. मूळ ब्राह्मो समाज तर कोणाचा होता, राजाराम मोहन रायचा होता. तर दोनच इथं उत्तर राहतात, त्यापैकी कोणतं, साधारण ब्राह्मो समाज का आदी ब्राह्मो समाज. उत्तर समजलं असेल तुम्हाला, कारण तुम्ही हुशार आहात, वाचलेलं असेल, आदी ब्राह्मो समाज हे त्याचं काय उत्तर आहे लक्षात ठेवा. काय झालं होतं तर सगळ्यात महत्वाचं, 1843 ला ब्राह्मो समाजामध्ये देवेंद्रनाथ टागोरांनी प्रवेश केला होता आणि देवेंद्रनाथ टागोरांनी तत्वबोधिनी सभा आणि तत्वबोधिनी पत्रिका चालू केलेली. ही तत्वबोधिनी सभा आणि तत्वबोधिनी पत्रिका त्यांची होती. मग याच्या माध्यमातून 1858 मध्ये त्यांनी ब्राह्मो समाजामध्ये आचार्यपदी कोणाची निवड केली होती, तर आचार्यपदी निवड केली होती केशवचंद्र सेन. पण केशवचंद्र सेन आणि देवेंद्रनाथ टागोर यांच्या विचारामध्ये फरक होता. देवेंद्रनाथ टागोर काय म्हणायचे, ब्राह्मो समाज हीच हिंदू धर्मातील मूळ सुधारणा चळवळ आहे आणि हे मानून त्यांनी पुढे काम करायला सुरुवात केली होती लक्षात ठेवा. म्हणजे ब्राह्मो समाजाला हिंदू धर्मातील सुधारणा चळवळ प्रमुख मानायचे देवेंद्रनाथ टागोर. पण हे मानायला थोडा ॲडव्हान्स विचार करणारे, त्याच्या पुढचा थोडा विचार करणारे केशवचंद्र सेन होते. त्यामुळे ह्या दोघांमध्ये इतकी मतभिन्नता तिथं, कारण मूळ ब्राह्मो समाजाला हिंदू धर्मातील सुधारणा चळवळ मानायला केशवचंद्र सेनने नकार दिला होता. त्यामुळे दोघांमध्ये पुढच्या काळामध्ये वाद झाला. वाद झाल्यानंतर 1865 ला हे दोन समाज तयार झाले. तर एक समाज होता देवेंद्रनाथ टागोरांचा आणि एक समाज होता केशवचंद्र सेन यांचा. देवेंद्रनाथ टागोरांच्या समाजाचं नाव होतं आदी ब्राह्मो समाज आणि केशवचंद्र सेन यांच्या ब्राह्मो समाजाचे 4 नाव आहेत लक्षात ठेवा. तर केशवचंद्र सेन यांच्या ब्राह्मो समाजाचे नाव होते भारतीय ब्राह्मो समाज, दुसरं त्याच्यानंतर ब्राह्मो समाज ऑफ इंडिया, तर ब्राह्मो समाज ऑफ इंडिया हे पण नाव आहे, नवविधान ब्राह्मो समाज हे पण नाव आहे आणि ब्रह्म प्रतिनिधी सभा, तर ब्रह्म प्रतिनिधी सभा हे पण महत्वाचं आहे. पाठीमागे एक साईज मेन्सला प्रश्न आला होता ब्रह्म प्रतिनिधी सभा कोणाची आहे, तर ते केशवचंद्र सेन यांची. तर केशवचंद्र सेन यांच्या ब्राह्मो समाजाचे 4 नावं आणि आदी ब्राह्मो समाज होता देवेंद्रनाथ टागोरांचा. आणि पुढच्या काळामध्ये केशवचंद्र सेन यांच्यापासून त्यांचे अनुयायी बाहेर पडतात. कारण का, कारण केशवचंद्र सेन यांनी 1872 चा नेटिव्ह मॅरेज ऍक्ट होण्यासाठी मदत केलेली असते आणि नेटिव्ह मॅरेज ऍक्ट होण्यासाठी मदत केलेली असताना काय होतं, तर नेटिव्ह मॅरेज ऍक्ट होतो लक्षात ठेवा, पण पुढच्या काळामध्ये 18 वर्ष मुलाचं आणि 14 वर्ष मुलीची विवाहाचं वय असतं आणि कुचबिहारच्या राजाबरोबर त्यांनी त्यांच्या मुलीचा विवाह लावून दिलेला असतो. त्यामुळे मुलीचा विवाह त्यांनी कमी वय असताना लावलेला असतो, मुलीचं वय असतं 13 वर्ष. त्यामुळे त्यांच्या जवळच्या अनुयायी नाराज होतात आणि त्या 1878 ला नवीन समाज आणतात, त्या समाजाचं नाव साधारण ब्राह्मो समाज. आणि साधारण ब्राह्मो समाजामध्ये होते मग शिवानाथ शास्त्री नावाची व्यक्ती, त्यांना पंडित शास्त्री असेही म्हणतात. त्याच्यानंतर इथं शिवचंद्र देव होते लक्षात ठेवा, त्याच्यानंतर रमेशचंद्र दत्त होते आणि असे सगळ्या लोकांनी, आनंद मोहन बोस होते. तर या 4 लोकांनी पुढे साधारण ब्राह्मो समाजाची स्थापना 1878 ला केली होती. म्हणजे लक्षात ठेवायचं, राजाराम मोहन राय यांचा ब्राह्मो समाज 1828 ला होता, त्याच्यापासून हे 3 विभाग पुढच्या काळामध्ये पडले होते. आदी ब्राह्मो समाज होता देवेंद्रनाथ टागोरांचा, भारतीय ब्राह्मो समाज होता केशवचंद्र सेनचा, शिवानाथ शास्त्रीचा होता साधारण ब्राह्मो समाज. तर अशा पद्धतीने हे ब्राह्मो समाजाचे 4 वेगवेगळे 3 वेगवेगळे तुकडे लक्षात ठेवा. तर ठीक आहे, मग उत्तर होतं की कुठला ब्राह्मो समाज स्थापन झाला होता, त्याचं नाव होतं आदी ब्राह्मो समाज. ठीक आहे,
त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, जर ऑनलाईन बॅचेस तुम्हाला लावायचे असतील, हिस्ट्री विषय सोपा करायचा असेल, तर पुण्यात येणं तुम्हाला शक्य नसेल, पुण्यात ऑफलाईन बॅचेस चालवायचं. पण जर तुम्हाला पुण्यात येणं शक्य नसेल आणि बॅच हवी असेल, तर आपलं पहिल्यांदा हे ॲप डाउनलोड करा. एकदम साधी सोपी प्रोसेस आहे, तरी पण मुलं कॉल करत राहतात. ठीक आहे, इन्फॉर्मेशनसाठी कॉल करा, पण दिवसभर पुण्यामध्ये लेक्चर असतात, कॉल उचलणं शक्य होत नाही. तर कधी कधी मग संध्याकाळी पण इव्हिनिंगला वगैरे कॉल करत चला, त्यावेळेस उचलले जाईल कॉल. तर सगळ्यात महत्त्वाचं, हे ॲप डाउनलोड करा. ह्या ॲपवर तुम्हाला हिस्ट्री बाय पवन सर ह्या ॲपमध्ये स्टोअरमध्ये जायचं. स्टोअरमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या बॅचेस आहेत, संयुक्त पूर्व आणि मुख्यची बॅच आहे, राज्यसेवा पूर्व आणि मुख्यची बॅच, प्राचीन मध्ययुगीनसाठी राज्य सेवा पूर्वला लागणारा जो सिलेबस आहे तो कव्हर होतो, संयुक्त गट ब आणि क ची फक्त पूर्वची बॅच आहे जी की तुम्हाला 1299 मध्ये भेटेल, त्याच्यामध्ये 46 व्हिडिओ तुम्हाला भेटतील. वन डे रिव्हिजन बॅच आता टाकलेल्या आहे, 249 रुपये त्या बॅचची फी आहे. अशा सगळ्या वेगवेगळ्या बॅचेस तुम्हाला तिथं दिलेल्या आहेत, त्या बॅचेस तुम्ही घेऊ शकता आणि इतिहास अजून सोपा करू शकता. सोबत तिथं तुम्हाला नोट्स पण दिलेत, या नोट्सच्या माध्यमातून तुम्हाला सर्व घटक पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परीक्षाभिमुख माहिती जी की तुम्हाला या ठिकाणी भेटेल, अवांतर एक्स्ट्रा काय भेटणार नाही आणि एक्स्ट्रा नको पण, कारण का सगळ्यात महत्वाचं मार्क मिळवणं हा येतो आहे लक्षात ठेवा. आणि मार्क येण्यासाठी सगळ्या नोट्स पण तिथं व्यवस्थित आहेत, सोबत तो कोर्स आणि त्या नोट्स या व्यवस्थित करा. परीक्षेला आरामशीर तुम्हाला मार्क सहज मिळू शकतील, अवघड वाटणार इतिहास तुम्हाला अजून सोपा बनू शकतो लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन, ठीक आहे, तर पुढचा क्वेश्चन बघूया. तर या चवळीचं खाली वाक्य दिलेत, त्या वाक्यावरून कुठल्या चवळीचा बोध होतो असं आपल्याला ओळखायचं आहे. तर पहिलं, या चवळीचे नेतृत्व मुहम्मद कासिम मोनोत्ती आणि राशिद अहमद गंगोई यांनी केले. मुसलमानांमध्ये कुराण आणि हादीस यांचे शुद्ध शिक्षण देण्याचा प्रसार करणं हा त्यांचा येतो होता. परकीय शासकाविरुद्ध जिहादची भावना कायम ठेवणं. सर्व धर्म एक आहेत, इस्लाम धर्म विरोधी नाही असं या पंथाचं मत होतं, तर ते लोक कोण होते? तर या वरील विधानावरून कोणत्या चवळीबद्दल ते विधान आहे ते ओळखा. पहिलं, तायुनी चवळ, देवबंद चवळ, अलीगड चवळ, फर्यादी चवळ, कुठल्या चवळीची वाक्य आहेत? आणि मुस्लिम धर्म सुधारणा चवळ करून जायचं आहे, कारण गेल्या वर्षी कंबाईनला प्रश्न होता कोणता, वाहाबी चवळीचं केंद्र सांगा पटना. यावेळेस सुद्धा प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे वाहाबी चवळीसोबत या 6 मुवमेंट आहेत मुस्लिम धर्म सुधारणामध्ये, त्या व्यवस्थित करायच्यात आपल्याला. त्या आपण आज पहिला प्रश्न घेतलाय, बाकी सगळ्या मुवमेंट कव्हर करू आपण ते सिरीजच्या माध्यमातून, जे की तुमचं सगळं कव्हर होऊन जाईल. ठीक आहे, तर कुठं काय उत्तर वाटलं यातलं? तर सगळ्यात महत्वाचं, कुठल्या चवळीचं नेतृत्व मुहम्मद कासिम मोनोत्ती आणि राशिद अहमद गंगोई यांनी केलं? तर त्याचं उत्तर आहे देवबंद चवळ. तर देवबंद चवळीचं नेतृत्व या दोन लोकांनी केलं होतं. तर लक्षात ठेवा, काय होती देवबंद चवळ? तर सगळ्यात महत्वाचं, 1865 ही देवबंद चवळ सुरू झाली. 1866 त्यांनी एका ठिकाणी स्कूल काढलं होतं. कोणत्या ठिकाणी स्कूल काढलं होतं आयोगाचा क्वेश्चन आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये असणाऱ्या एका जिल्ह्यात, त्या जिल्ह्यावर प्रश्न आला होता, सहारनपूर त्या जिल्ह्याचं नाव. आणि या सहारनपूरमध्ये देवबंद या ठिकाणी स्कूल काढलं होतं आणि या स्कूलमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनावर इस्लामचा प्रभाव पाडून इस्लामचा प्रचार आणि प्रसार करणं, इस्लाम धर्मातल्या रूढी प्रथा परंपरा जपणं, त्याच्यानंतर त्यातल्या तत्वांचं प्रसार करणं, तर याचं ती शिक्षण पद्धतीतं देणं, तर अशा पद्धतीनं सहारनपूर या ठिकाणी देवबंद हे स्कूल काढून, सहारनपूर या जिल्ह्यामध्ये देवबंद या ठिकाणी स्कूल काढून तिथून त्या चवळीचा सुरुवात करणं ह्या चवळीचा काय होता हेतू होता. म्हणून त्यांनी देवबंद स्कूलची तिथं निर्मिती केली होती. त्याचं नेतृत्व केलं होतं मुहम्मद कासिम ओनोत्ती आणि राशिद अहमद गंगोई या व्यक्तीने, लक्षात ठेवा. त्यामुळं उलेमांनी चालू केलेली ही मुवमेंट होती आणि उलेमांच्या ह्या सगळ्या गोष्टीलाच पुढे इथं प्रसार आणि प्रचार करायचा होता, त्यासाठी देवबंद स्कूलची निर्मिती केलेली. पुढे मुहम्मद हसन नावाचा व्यक्ती होता, तर मुहम्मद हसन नावाच्या व्यक्तीनं या चवळीला बौद्धिक स्वरूप देण्याचा थोडा काय केला होता, प्रयत्न केला होता. आणि देवबंद चवळीनं सर सय्यद अहमद खान यांच्या अलीगड चवळीच्या विरोधात, किंवा सर सय्यद अहमद खान यांनी अलीगड चवळ चालू केली होती, पण सर सय्यद अहमद खान यांनी 1888 दोन सभा स्थापन केल्या होत्या, मोहमेडन अँग्लो ओरिएंटल सभा आणि संयुक्त भारतीय राजनिष्ठ सभा. या दोन सभेच्या विरोधात देवबंद चवळीनं काय केला होता, फतवा काढला होता. लक्षात ठेवा, तर फतवा कोणी काढला प्रश्न विचारतील. एवढंच नाही तर इंडियन नॅशनल काँग्रेसची जी स्थापना झाली होती का, या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या स्थापनेचं देवबंद चवळीनं काय केलं होतं, स्वागत केलं होतं. लक्षात ठेवा, हा आयोगाचा क्वेश्चन आहे. आणि फतवा कोणाच्या विरोधात काढला हा पण आयोगानं प्रश्न विचारलेला आहे. बस नेतृत्व लक्षात ठेवा आणि उद्देश लक्षात ठेवा काय होतं. ब्रिटिश सत्तेच्या विरोधात त्यांना, त्यांनी जिहाद पुकारला होता, त्यांना परत एकदा इस्लामची राजवट भारतामध्ये लागू करायची होती, यासाठी ही चवळ आपल्याला चालू झालेली दिसून येते. तर इतकी महत्वाची असणारी चवळ आपल्याला इथं दिसते, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तायुनी चवळ, तर तायुनी चवळ ही पण महत्वाची आहे, जी चवळ वहाबी चवळीमधून काय झाली होती, निर्माण झाली होती.
ठीक आहे, तर तायुनी चळवळ वहाबी चळवळीमधून निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. अलीगढ चळवळ सर सय्यद अहमद खान यांची, तायुनी चळवळ कोणाची होती, मौलाना करामत अली, हे नाव लक्षात ठेवा. तर मौलाना करामत अली यांची असणारी तायुनी चळवळ. त्याच्यानंतर फर्यादी चळवळ कोणाच्या, हाजी शरियत उल्ला, तर हाजी शरियत उल्ला यांनी सुरू केलेली चळवळ, तर त्या चळवळीचं नाव होतं फर्यादी चळवळ. आणि देवबंद चळवळ होती राशिद अहमद गंगोई आणि मोहम्मद कासिम म्हणून होती. आणि अलीगढ चळवळ होती सर सय्यद अहमद खान यांची, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ह्या मुस्लिमांच्या चार चळवळी, याच्या माध्यमातून मग पुढे आपल्याला त्यांच्या अजून आपण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, नवीन प्रश्न ज्यावेळेस टाकू ना त्यावेळेस तिथं घेऊया. पण सोबत देवबंद चळवळीचं सगळं लक्षात ठेवा, याच्यावर परीक्षेला जर प्रश्न आला तर याच्या बाहेर कधी प्रश्न जाणार नाही. त्याच्यानंतर खालील विधानाचा अभ्यास करा. तर सगळ्यात महत्वाचं दोन विधानं दिलेत आणि तुम्हाला त्याचा विचार करायला सांगितलंय. तर जमखिंडीचे राजे आप्पासाहेब पटवर्धन हे इंग्रजांच्या मर्जीतील होते. जमखिंडी संस्थानातील उठाव होण्याच्या अगोदर तेथे इंग्रजांनी बंदोबस्त केला. तर सत्यविधान ओळखा. तर सगळ्यात महत्वाचं 1857 उठाव, आणि 1857 उठावामध्ये महाराष्ट्राशी संबंधित असणाऱ्या उठावामधला हा प्रश्न आहे. तर संस्थान दिलंय जमखिंडी, लक्षात ठेवा. तर जमखिंडी हे कर्नाटकामध्ये असलेलं संस्थान, जे की इंग्रजांच्या मर्जीतील संस्थान होतं. याचे राजे होते आप्पासाहेब पटवर्धन. आणि आप्पासाहेब पटवर्धन या व्यक्तीने इथंच आपल्याला अजून एक ऑप्शन दिला होता, रामचंद्र पटवर्धन, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर रामचंद्र पटवर्धन, आप्पासाहेब पटवर्धन एकच व्यक्ती आहे. तर ठीक आहे, तर आप्पासाहेब पटवर्धन यांनी नेतृत्व केलेलं, आणि उठाव चालू असताना त्यांनी काय केलं होतं, आपल्या संस्थानामध्ये शस्त्रसाठा जमवायला सुरुवात केली होती. आणि शस्त्रसाठा जमवण्याची जबाबदारी त्यांनी एका व्यक्तीवर दिलेली, त्या व्यक्तीचं नाव होतं छोटू सिंग, लक्षात ठेवा. हा जरी छोटू सिंग असला तरी त्याचं नाव जरी छोटं असलं त्याचे कारनामे बहुत बडे होते, लक्षात ठेवा. तर या छोटू सिंगने सगळ्या शस्त्रसाठा जमवायला सुरुवात केली होती. पण ही माहिती पुढच्या काळामध्ये इंग्रजांना समजली की आप्पासाहेब शस्त्र जमवत आहे, आणि इंग्रजांनी तिथं येऊन तिथला सगळा शस्त्रसाठा जप्त केला आणि छोटू सिंगला पण तिथं शिक्षा दिली, लक्षात ठेवा. म्हणजे उठाव होण्याच्या अगोदरच ह्या उठावाची माहिती इंग्रजांना समजली होती, इंग्रजांनी तिथं येऊन उठाव सगळा दडपून टाकलेला. म्हणजे हे दोन्ही विधानं काय आहेत, बरोबर आहेत. आप्पासाहेब पटवर्धन हे इंग्रजांच्या मर्जीतीलच होते, पण सुरक्षित राहावं म्हणून ते शस्त्रसाठा जमून ठेवत होते. दोन्ही विधानं बरोबर आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर सत्य आहेत. म्हणजे याचा अर्थ फक्त एकच असतो की 1857 उठावामध्ये जमखिंडीला नेतृत्व कुणी केलं, बस केवढे विचारतात, बाकी काय विचारत नाहीत. तर नेतृत्व करणारे आप्पासाहेब पटवर्धन होते. ठीक आहे, तर हे महत्वाचं प्रश्न. त्याच्यानंतर पुढचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न, खालीलपैकी कोणी आपली राजधानी मुर्शिदाबादवरून मुंगेरला नेली, हा प्रश्न का टाकला, लक्षात ठेवा. तर आता राज्यसेवेला प्रश्न आला होता, बंगालचा नवाब कुठल्या भागातला, मीर जाफर हा नवाब होता किंवा त्याला नवाब बनवलं होतं, तर बंगालचा, लक्षात ठेवा. म्हणजे तो त्याच एरियामधला प्रश्न हा. तर सगळ्यात महत्वाचं, मुर्शिदाबाद ही बंगालच्या नवाबाची राजधानी होती, ती मुंगेरला नेली होती, तर कोण घेऊन गेलं होतं, तर त्या व्यक्तीचं नाव होतं मीर कासिम. तर मीर कासिमनं ही राजधानी बदलली होती. राजधानी बदलण्याचं कारण एकच होतं, लक्षात ठेवा. कारण का, मुर्शिदाबाद हे कट कारस्थानाचं काय बनलं होतं, केंद्र बनलं होतं. आणि कोणी कोणाला जाऊन मिळायचं तिथं, कोणावरही विश्वास ठेवण्याला एक लोक सुद्धा तिथं राहिले नव्हते. कारण रॉबर्ट क्लाईव्ह ना असे लोक सगळे फोडले होते प्लासीच्या लढाईमध्ये, आणि सगळ्या फोडाफोडीचं राजकारण तिथं चालू झालेलं, कोण कोणालाही जाऊन मिळायचं. त्यामुळे तो म्हणला होता की ह्यांच्या छत्राच्या एकाली नको, आपण पहिले आपली राजधानी बदलूया. म्हणून मुर्शिदाबादवरून राजधानी मुंगेरला घेऊन जाणारा मीर कासिम होता. आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या कोणत्याच लोकांना न जुमानता त्यांना स्वतंत्र पद्धतीनं आपला कारभार करायला सुरुवात केली होती. हीच गोष्ट ईस्ट इंडिया कंपनीला आवडली नव्हती, म्हणून ईस्ट इंडिया कंपनीनं मीर कासिमला काढलं आणि परत मीर जाफरला त्याच्या सासऱ्याला गादीवर बसवलं. हा जावाई होता, लक्षात ठेवा. आणि मीर जाफरला ज्यावेळेस गादीवर बसवलं त्यावेळेस मीर कासिम नाराज झाला. तर तीन लोक एकत्र आले होते. एक होता मीर कासिम, दुसरा होता सुजा उद्दोला, लक्षात ठेवा, आवतचा नवाब होता सुजा उद्दोला. आणि एक होता मुघल सत्ताधी, त्याचं नाव होतं शाह आलम. हे तीन लोक एकत्र आले. ह्या तीन लोकांकडे होतं 50,000 सैन्य. तर या 50,000 सैन्यांनी 1764 एका ईस्ट इंडिया कंपनीसोबत ती लढाई केली. त्याच लढाईचं नाव होतं बक्सारची लढाई. आणि ही लढाई झाली होती 22 ऑक्टोबर 1764. ज्या लढाईमध्ये 50,000 सैन्याचा ईस्ट इंडिया कंपनीच्या 7,000 सैन्यांनी टप्प्यात आणून कार्यक्रम केला होता. 50,000 सैन्याचा पूर्णपणे पराभव झालेला. आणि पुढे शाह आलम सोबत, या तिघांनी गुडघे टेकले होते, शाह आलम सोबत ईस्ट इंडिया कंपनीने एक तह केला. त्याच तहाचं नाव काय होतं, अलाहाबादचा तह. आणि हा तह झाला होता 1765. आणि या अलाहाबादच्या तहानं कंपनीला
बंगाल बिहार ओरिसाचे काय भेटलेली दिवाणी, तर दिवाणी अधिकार त्यांना देण्यात आले होते, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने आपल्याला हा तह सांगता येतो, जो पुढे मीर कासिम आपल्या शहा आलम सोबत केला होता आणि 1765 ला पूर्ण प्रांत हातामध्ये आलेला. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं मुंगेरला राजधानी घेऊन जाणारा मीर कासिम होता, पण त्याचं वेगळं राहणं, त्याचं वेगळं वागणं हे इंग्रजांना आवडलं नव्हतं, तर इंग्रजांनी त्याला काढून टाकलं, परत मीर जाफरला नेमलं होतं आणि मग मीर कासिमने लढाई केली होती. सिराजुद्दौला हा बंगालचा तिथला बंगालचा नवाब होता आणि ह्याचा सेनापती होता मीर जाफर, आणि मीर जाफरला सिराजुद्दौला पचवून फोडलं होतं आणि पुढे मग प्लासीची लढाई केली होती, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर हॉलवेल कोण होता, तर एक अंधार कोठडीची घटना घडली होती बंगालमध्ये सिराजुद्दौलाच्या काळामध्ये, ती घटना घडलेली लक्षात ठेवा. तर त्याच्यामधून वाचलेला हॉलवेल होता जो पुढे बंगालचा गव्हर्नर झाला होता, यानं स्वतः आपला मृत्यू स्वतःच्या डोळ्यांना पाहिलेला. हॉलवेलच्या काळात आमदार कोटलीची घटना सिराजुद्दौलाच्या काळात घडली होती, म्हणून ती पुढे प्लासीची लढाई पण झालेली, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने कधी आला तर क्वेश्चन येऊ शकतो. खालीलपैकी कोणत्या घटनेचं वर्णन न्यायाची हत्या असं केलं जातं, तर परीक्षेला प्रश्न विचारला जातो कुठल्या घटनेला न्यायाची हत्या म्हणतात. नंदकुमार खटला, रोहिल्यांशी युद्ध, चेतासिंग प्रकरण आणि आवधचं बेगम प्रकरण, लक्षात ठेवा. आता हे सगळे प्रकरणं ज्याच्या काळातले आहेत का, तो गव्हर्नर जनरल कोण आहे, तर तो होता वॉरन हेस्टिंग. तर हे सगळे प्रकरण वॉरन हेस्टिंगचे संबंधित आहे, आणि त्यातलं न्यायाची हत्या हे प्रकरण कोणाशी संबंधित आहे, तर हे नंदकुमार खटल्याशी संबंधित आहे. नंदकुमार कोण होता, तर एक दिवाण होता, आणि दिवाण हे वॉरन हेस्टिंगने नेमलेला, याच्याकडे जबाबदारी होती महसूल गोळा करण्याची, लक्षात ठेवा. पण महसूल गोळा करत असताना त्यानं काय केलं होतं, तर वॉरन हेस्टिंगवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. मग वॉरन हेस्टिंगने त्याच्यावर खटला दाखल केला होता आणि त्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टानं ज्याचा प्रमुख इम्पे होता मुख्य न्यायाधीश, तो याचा होता मित्र, लक्षात ठेवा. तर ह्या इम्पे आणि याच्यामध्ये अगोदरच प्लॅन ठरलेला होता आणि इम्पेनं त्या नंदकुमारला फाशीची शिक्षा सुनावली होती, लक्षात ठेवा. आणि हे प्रकरण गेलं होतं इंग्लंडपर्यंत, पार्लमेंटपर्यंत, आणि पार्लमेंटच्या काही लोकांनी ह्या घटनेचं नाव दिलं होतं की ज्या व्यक्तीचा काही दोष नव्हता त्या व्यक्तीला न्यायव्यवस्थेनं फाशी दिली होती. म्हणून ते लोक उच्चारले होते की भारतात कशाची हत्या झाली, तर भारतात न्यायाची हत्या झाली. आणि न्यायाची हत्या हे प्रकरण कोणाशी संबंधित आहे, नंदकुमार खटला, न्यायाची हत्या हे प्रकरण कुठल्या गव्हर्नरशी संबंधित आहे, वॉरन हेस्टिंग. आणि याचा परिणाम काय, वॉरन हेस्टिंगवर ब्रिटिश पार्लमेंटनं पुढं काय लावला, महाभियोग लावला. हा महाभियोग पुढं 7 वर्ष चालला, पण या 7 वर्षांमध्ये त्याला शिक्षा काय झाली नाही. 7 वर्षानंतर त्याची शिक्षा काय झाली, माफ झाली, लक्षात ठेवा. तर ब्रिटिश पार्लमेंटनं एका व्यक्तीवर महाभियोग लावला, त्या व्यक्तीचं नाव काय, वॉरन हेस्टिंग. आणि तो प्रकरणाशी संबंधित होता कोणत्या, नंदकुमार. तो खूप सारा भारी किस्सा आहे की ऑफलाईन क्लासमध्ये सांगता येतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर सगळ्यात महत्वाचं नंदकुमारला फाशी झाली होती. वॉरन हेस्टिंग इम्पे हे दोघं वर्गमित्र होते, लक्षात ठेवा. एका बँचवर बसून शिकलेले, दोघांनी मिळून भारतामध्ये कुटाणे केले. ठीक आहे, तर सगळ्यात महत्वाचे तेथ आहे. त्याच्यानंतर रोहिल्यांशी युद्ध, चेतासिंग प्रकरण, अवध बेगम प्रकरण, हे सगळे प्रकरण वॉरन हेस्टिंगशी संबंधित आहेत. तुम्ही ते वाचून घ्या, जे की तुम्हाला गव्हर्नर जनरलच्या नोट्समध्ये ते भेटतील. ठीक आहे, त्याच्यानंतर 1920 भरलेल्या काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनासंदर्भात खाली विधानामधून असत्य विधान ओळखा. असत्य म्हणजे चुकीचं विधान तुम्हाला इथं काय करायचं ओळखायचं आहे. आता कलकत्ता अधिवेशन महत्वाचं आहे, 1920 अधिवेशन. परीक्षेला पण प्रश्न पाठीमागे येऊन गेलेत, कारण 1920 100 वर्ष 2020 पूर्ण होत आहेत ना, त्यामुळं. ठीक आहे, तर पहिलं वाक्य, 1920 सप्टेंबरमध्ये भरलेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे लाला लजपतराय होते. पहिलं वाक्य, या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी असहकाराचा ठराव मांडला. या अधिवेशनामध्ये असहकार ठरावाला चित्तरंजन दास, अॅनी बेझंट, मदन मोहन मालवीय यांनी विरोध केला. या अधिवेशनात काँग्रेसने सरकारला विरोध करण्याचा कार्यक्रम प्रथमच स्वीकारला. तर या अधिवेशनामध्ये काँग्रेसने सरकारला विरोध करण्याचा कार्यक्रम प्रथमच स्वीकारला, लक्षात ठेवा. तर असं हे वाक्य आहे. तर सगळ्यात महत्वाचं, सप्टेंबर 1920 काँग्रेसच्या भरलेल्या अधिवेशनासंदर्भात खाली विधान ओळखा आणि असत्य विधान ओळखा असं म्हटलंय. आता हे 4 वाक्य आहेत आणि 4 वाक्यामधून तुम्हाला असत्य ओळखायचं आहे. तर सगळ्यात महत्वाचं अबकड हे तिथे विधान आहे. तर ह्यातलं विधान तुम्हाला कोणतं चुकीचं वाटतं का, खाली तुम्हाला पर्याय दिले, फक्त क, फक्त ड, फक्त ब, वरील पैकी नाही, काय उत्तर आहे. तर सगळ्यात महत्वाचं हे 4 विधानं बरोबर आहेत, याचा अर्थ वरील पैकी एकही विधान असत्य नाही, लक्षात ठेवा, म्हणजे चुकीचं नाही. तर सगळ्यात महत्वाचं 1920 सप्टेंबर अधिवेशन.
तर हे अधिवेशन महात्मा गांधींनी का घेतलं? पहिला महत्त्वाचा मुद्दा, हा अधिवेशन का घेतलं? तर राष्ट्रीय चळवळीचं नेतृत्व हे महात्मा गांधींच्या हातामध्ये इथूनच पुढे आलं. लक्षात ठेवा, खिलाफत चळवळ आणि असहकार चळवळ ह्या दोन गोष्टी 1920 पासून पुढे चालू झालेल्या दिसतील. त्यामुळे सप्टेंबरमध्ये आपल्या सगळ्या या गोष्टीला मान्यता मिळवण्यासाठी महात्मा गांधींनी स्पेशल अधिवेशन भरवलं. हे अधिवेशन झालं होतं सप्टेंबर 1920 मध्ये. हे अधिवेशन झालं होतं एका शहरामध्ये, त्या शहराचं नाव होतं कलकत्ता. आणि या अधिवेशनाचा अध्यक्ष महात्मा गांधीजींनी कोणाला नेमलं होतं? लाला लजपत राय यांना. लक्षात ठेवा, महात्मा गांधीजींनी लाला लजपत राय यांना अध्यक्ष का केलं? पहिला महत्वाचा मुद्दा, कारण लाला लजपत राय असंही 1908 पासून राष्ट्रीय चळवळीमध्ये कुठे होते? लक्षात ठेवा, लाला लजपत राय यांना पंजाबमधून 1908 हद्दपार केलं होतं. लाला लजपत राय आणि राष्ट्रीय चळवळ यांचा काय जवळजवळचा काय दूरचा संबंध नव्हता. लाला लजपत राय आउट ऑफ इंडिया होते या काळामध्ये. तर 1920 लाच लाला लजपत राय यांना अध्यक्ष करण्याचं महात्मा गांधींनी का ठरवलं, का निवडलं? तर सगळ्यात महत्वाचं 1920 आयटकच्या अधिवेशनाचे अध्यक्ष लाला लजपत राय होते. 1920 स्टुडंट कॉन्फरन्स भरली होती, त्या कॉन्फरन्सचे सुद्धा अध्यक्ष लाला लजपत राय होते. लाला लजपत राय असा चेहरा होते की जिथं विद्यार्थ्यांमध्ये कामगारांमध्ये ते फेमस होते आणि झाल गटाचे होते. विशेष म्हणजे लोकमान्य टिळकांचा 1 ऑगस्ट 1920 मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अनुयायी ज्यांना मानत होते किंवा ज्या गटाच्या माध्यमातून ते येत होते तो गट झाला होता, तर त्यांना मानणारा बराचसा वर्ग हा मोठ्या प्रमाणात होता. म्हणून जर त्यांना अध्यक्ष केलं तर त्यांचं सुद्धा सहकार्य आपल्याला मिळवता येईल. म्हणून लाला लजपत राय यांना खास अध्यक्ष हे महात्मा गांधींनी केलं. लक्षात ठेवा, कारण महात्मा गांधीजींना पुढे जाऊन सगळ्या गोष्टी आपल्याला मनासारख्या करायच्या होत्या. त्यामुळे 1920 सप्टेंबर अधिवेशनाचे अध्यक्ष त्यांना करण्यात आलं होतं. आणि 1920 अधिवेशनामध्ये त्यांनी स्वतःहून तिथं असहकाराचा काय मांडला होता? ठराव मांडला होता. त्यांनी स्वतः जरी असहकाराचा ठराव मांडला असला तरी काँग्रेसचे सगळ्यात मोठे नेते होते या सगळ्या नेत्यांनी महात्मा गांधीजींच्या असहकाराला विरोध केला होता. कारण का? असहकाराच्या माध्यमातून तुम्ही हिंदू मुस्लिम ऐक्य आणि असहकाराच्या माध्यमातून तुम्ही खिलाफतीचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करताय तर लोक तुम्हाला साथ देणार नाहीत. किंवा सगळ्यात महत्वाचं हे होतं की असहकार जरी तुम्ही मांडला तरी सगळ्यात महत्वाचं गव्हर्नमेंटला सहकार्य केलं तर तुमच्या गोष्टी मान्य होतील असं काँग्रेसच्या नेत्यांना वाटायचं. तर मग बऱ्यापैकी काँग्रेसच्या नेत्यांनी विरोध केला होता. लक्षात ठेवा, विरोध करणाऱ्यांमध्ये सी आर दास होते, ॲनी बेझंट होते, मदन मोहन मालवीय होते, त्याच्यानंतर मोतीलाल नेहरू होते, बिपिन चंद्र पाल होते, त्याच्यानंतर जिना होते, असे बरेचसे नेते होते की जे राष्ट्रीय स्तरावर काम करायचे. या सगळ्या लोकांनी असहकाराला विरोध केला होता. त्यातल्या त्यात महात्मा गांधीजींनी मोतीलाल नेहरूंना समजावून सांगितलं होतं, जरा लक्षात ठेवा, की मध्य प्रांतामध्ये जर पुढच्या काळामध्ये तुम्ही असहकाराला मान्यता दिली तर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पुढे निवडणुकीच्या माध्यमातून इथं बदल करता येईल. मोतीलाल नेहरूंची संमती महात्मा गांधींनी मिळवून घेतली होती. लाला लजपत राय यांच्यासोबत सुद्धा महात्मा गांधी बोलले होते, त्यांनी सुद्धा त्यांची संमती त्याला मिळवली होती. लक्षात ठेवा, ठीक आहे. पंचतरंजन दास, ॲनी बेझंट असतील त्यांचा मात्र या चळवळीला काय राहिला होता? विरोध राहिला होता. जिना म्हणले होते जर सहकार्य करणार नसाल तर लोक इंग्रज तुम्हाला मदत करणार नाहीत किंवा तुमच्या मागण्या मान्य होणार नाहीत. त्यामुळे जिना सुद्धा सहकाराच्या विरोधात आपल्याला दिसतील. लक्षात ठेवा, आणि काँग्रेसने विरोध करण्याचा कार्यक्रम इथं पहिल्यांदा स्वीकारला होता. कारण विरोधाच्या सगळ्यात महत्वाचे याच्या माध्यमातून असहकार हा प्रत्येक टप्प्यावर असेल हे महात्मा गांधींनी इथं अपेक्षित होतं. म्हणून महात्मा गांधींनी पहिल्यांदाच विरोध करण्याचा भूमिका काँग्रेसच्याच व्यासपीठावर इथून पुढे आपल्याला मांडलेली दिसून येते. लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे 1920 अधिवेशनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या. आणि जरी सगळ्या लोकांनी विरोध केला असला तरी असहकाराच्या ठरावावर इथं मतदान घेण्यात आलं होतं. आणि या मतदानामध्ये 1800 मतं ठरावाच्या बाजूनं पडले होते आणि 800 मतं फक्त ठरावाच्या विरोधात होते. तर इथं खूप सगळ्या लोकांचा इथं आपल्याला पाठिंबा दिसतो. लक्षात ठेवा, आणि इथून पुढे 3 महिन्यामध्ये जसं की डिसेंबरमध्ये काँग्रेसचं रेग्युलर अधिवेशन भरलं होतं, तर डिसेंबर 1920 अधिवेशन भरलं होतं नागपूर शहरामध्ये. आणि याचे अध्यक्ष होते सी विजय राघवाचारी. आणि सी विजय राघवाचारी हे अध्यक्ष होते. आणि इथं सहकाराचा ठराव खुद्द सी आर दासनी मांडला होता. कारण सी आर दास यांनी सुद्धा नंतर विरोध हा मागं घेतला होता. आणि महात्मा गांधी म्हणले होते 1 वर्ष द्या, 1 वर्षामध्ये मी तुम्हाला काय मिळवून देतो? स्वराज्य. 1 वर्षात स्वराज्य मिळवून देण्याची भूमिका ही तर महात्मा गांधीची तर आपल्याला दिसते. लक्षात ठेवा, आणि सगळ्यात महत्वाचं मग पुढं असहकार ठरावाला त्याच्या माध्यमातून काँग्रेस मान्यता पण देतं. आणि याच्या माध्यमातून मग पुढं भारतामध्ये इंग्रजांना काय होतो? विरोध होतो. 2 वर्ष असहकार चळवळ चालू राहते.
चौरी चौरा घटनेनंतर ही चळवळ नंतर मागे घेतली जाते, कारण तिथे हिंसात्मक गोष्टी होतात आणि महात्मा गांधीजींचं म्हणणं होतं मला स्वराज्य मिळवायचं आहे पण अहिंसात्मक मार्गाने मिळालं पाहिजे, आणि अहिंसात्मक मार्गाला कुठेतरी त्या चौरी चौरा घटनेनं तिलांजली मिळते लक्षात ठेवा, म्हणून महात्मा गांधी चौरी चौरा घटनेनंतर असं चळवळ मागे घेतात. तर असा हा प्रश्न काँग्रेसच्या अधिवेशनासंदर्भात. काँग्रेसचे दोन अधिवेशन व्यवस्थित करा, 1920 सप्टेंबरमधलं अधिवेशन आणि डिसेंबरमध्ये झालेलं काँग्रेसचं 1920 अधिवेशन. त्याच्यानंतर नेहरू अहवालामध्ये केलेल्या शिफारशी कोणत्या होत्या ते ओळखा. तर सगळ्यात महत्वाचं नेहरू अहवाल, नेहरू रिपोर्ट. तर नेहरू अहवाल हा 1928 मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भरलेला समितीनं तो रिपोर्ट तयार केला होता. आणि नेहरू अहवाल तयार करत असताना नेहरू ते समिती होती, या समितीचे सचिव कोण होते, तर या समितीचे सचिव होते पंडित जवाहरलाल नेहरू. लक्षात ठेवा, तर पंडित जवाहरलाल नेहरू हे तिथं सचिव आहेत. तर याच्यामध्ये कोणत्या शिफारशी होत्या असं सांगितलंय, हिंदुस्थानला पूर्ण स्वराज्य द्यावं ही पहिली तरतूद, जातीय तत्वावरील मतदारसंघ ठेवावेत दुसरी तरतूद, हिंदुस्थानला प्रौढ मतदान पद्धती लागू करावी आणि भारतीयांना मूलभूत नागरी हक्क बहाल करावेत. तर कुठल्या तरतुदी या नेहरू रिपोर्टमध्ये होत्या, अक, अकड, कड आणि वरील सर्व चारी पण बरोबर. तर असंपैकी कुठलं तुम्हाला वाटतं उत्तर आहे, चार वाक्य दिलेत खाली, चार ऑप्शन दिलेत, तर सगळ्यात महत्वाचं उत्तर आहे तुम्हाला समजलं असेल तर उत्तर येतं फक्त क आणि ड बरोबर, अ आणि ब चुकीचं आहे, कारण नेहरू रिपोर्टमध्ये पूर्ण स्वराज्याचा उल्लेख नव्हता, नेहरू रिपोर्टमध्ये वसाहतीच्या स्वराज्याचा उल्लेख होता. वसाहतीचं स्वराज्य द्या ज्याला तुम्ही साम्राज्यांतर्गत स्वराज्य असं म्हणता, आणि कुठल्या देशाच्या धर्तीवर द्या, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा, आणि ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा याच्या धर्तीवर ते वसाहतीचं स्वराज्य द्यावं असा तो हेतू होता. तर पूर्ण स्वराज्य हे ध्येय आपण काँग्रेसच्या 1929 अधिवेशनामध्ये, जे अधिवेशन लाहोरमध्ये भरलं होतं आणि ज्याच्या अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते, त्या अधिवेशनामध्ये आपण पूर्ण स्वराज्य मागितलं होतं, वसाहतीच्या स्वराज्याचा त्याग केला होता. त्याच्यानंतर जातीय तत्वावरील मतदारसंघ ही तरतूद नव्हती, तर इथं संयुक्त मतदारसंघ ही तरतूद ठेवण्यात आली होती आणि मुस्लिमांना काही प्रमाणात राखीव जागा द्यायच्या होत्या लक्षात ठेवा. त्यामुळे संयुक्त मतदारसंघाचा विचार होता, जातीय तत्वावरील स्वतंत्र मतदारसंघाचा इथं विचार नव्हता. हिंदुस्थानमध्ये प्रौढ मतदान पद्धती लागू करावी ही तरतूद आपण तिथं मागितली होती, आणि एवढंच नाही तर मूलभूत हक्क आपण 19 मागितले होते नेहरू रिपोर्टमध्ये, तर 19 मूलभूत हक्काचा आपण तिथं उल्लेख केला होता, ज्या उल्लेखाच्या आधारावर मग पुढे आपण कराची अधिवेशनामध्ये मूलभूत हक्काचा ठराव मांडला लक्षात ठेवा. ठीक आहे, तर कराची अधिवेशनाचे अध्यक्ष होते 1931 वल्लभभाई पटेल, तर तिथं आपण फंडामेंटल राईटचा मसुदा तयार केलेला किंवा ठराव मांडलेला. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तर नेहरू अहवाल हा महत्वाचा आहे, ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगता येतील. नंतर भाषेच्या आधारावर प्रांत वेगळे करा, ही नेहरू रिपोर्टमधली एक महत्वाची काय होती, तरतूद होती लक्षात ठेवा. त्याच्यानंतर धर्मनिरपेक्ष भारत ही एक तरतूद आपल्याला नेहरू रिपोर्टमधले सांगता येईल. नेहरू रिपोर्टमध्ये सगळ्यात महत्वाचं वसाहतीचं स्वराज्याचा पण उल्लेख होता, पण द्विग्रही कायदे मंडळ असेल असं सांगण्यात आलं होतं. एक म्हणजे कनिष्ठ सभागृह आणि दुसरं म्हणजे वरिष्ठ सभागृह याची तरतूद होती. नेहरू रिपोर्टमध्ये प्रांतिक लेवलचं प्रांतिक सरकार 5 वर्षासाठी काम करेल असं सांगण्यात आलं होतं. त्याच्यानंतर 19 फंडामेंटल राईट होते. भाषा हा सगळ्यात महत्वाचा घटक होता, जिथं प्रदेश वेगळे करा असं तिथं म्हटलं होतं. आणि संयुक्त मतदारसंघाचा तिथं आपण उल्लेख केलेला, ज्यामध्ये काही राखीव जागा देण्याचा काय होता विचार होता, सुप्रीम कोर्टाच्या अधिकाराखाली सर्व न्यायव्यवस्था चालेल असं सांगितलेलं. आणि संरक्षण समिती भारतामध्ये असेल, जेव्हा इस्रायलला संरक्षणासंदर्भात भारताच्या मदत करण्याचं काम करेल. आणि सिंध प्रांत मुंबईपासून काय करावा, वेगळा करावा, ही एक तरतूद आपल्याला याच्यामध्ये सांगता येते. ठीक आहे, म्हणजे अशा बऱ्याच तरतुदी नेहरू रिपोर्टमध्ये होत्या, पण नेहरू रिपोर्टमध्ये असणाऱ्या तरतुदीमध्ये नंतर वाद झाला होता, कारण ज्येष्ठ लोकांचं म्हणणं होतं आपण तयार केलेली घटना ही 1-2 वर्षामध्ये इंग्रजांनी स्वीकारावी, आणि तरुण लोकांचं म्हणणं होतं की ही घटना 1 वर्षामध्ये स्वीकारावी, 1 वर्ष का 2 वर्ष असा वाद निर्माण झाला. आणि तो वाद सोडवण्याचं काम पुढे महात्मा गांधींनी केलं लक्षात ठेवा. आणि मग 1 वर्षामध्ये कालावधी ठरला, आणि 1 वर्षात नाही दिलं तर मी त्या चळवळीचं नेतृत्व करेल असं स्वतः महात्मा गांधी म्हणले. म्हणून पुढच्या काळामध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ काय झाली, सुरू झाली, असं सगळं ते प्रकरण आहे. त्याच्यानंतर धारासना येथील सत्याग्रहाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केलं, सविनय कायदेभंगाच्या टप्प्यामधला हा प्रश्न. धारासनामध्ये ज्यावेळेस महात्मा गांधीजी नाटक झाली होती सविनय कायदेभंगाच्या वेळेस, त्यावेळेस नेतृत्व करणारे कोण होते, सरोजिनी नायडू, वल्लभभाई पटेल, मणिलाल आणि इमाम साहब.
ठीक आहे, कोण उत्तर आहे तुम्हाला समजलं असेल, तर वल्लभभाई पटेल इथे नव्हते लक्षात ठेवा. तर तीन लोक होते, सरोजिनी नायडू, मणिलाल, इमाम साहब, अकड हे त्याचं उत्तर येतं. तर ह्या तीन लोकांनी इथं नेतृत्व केलं होतं. इमाम साहब कोण होते, साऊथ आफ्रिकेमधले महात्मा गांधीजी यांचे काय होते, सहकारी होते, जे भारतात आले होते त्यांनी तिथं नेतृत्व केलं होतं. त्याच्यानंतर मीराबेन नावाच्या पण महिला होत्या, त्यांनी पण इथं नेतृत्व केलेलं. त्याच्यानंतर महात्मा गांधीजींचे एक मित्र होते प्यारेलाल, त्यांनी पण इथं नेतृत्व केलं होतं, ते पण आले होते लक्षात ठेवा. सरोजिनी नायडू होत्या. त्याच्यानंतर मणिलाल हे महात्मा गांधीजींचे पुत्र आहेत, त्यांनी पण नेतृत्व इथं केलं होतं. तर हे सगळे लोक या उठावामध्ये इथं सहभागी झालेले. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, या उठावामध्ये धारासनाचं ज्यावेळेस तिथं नेतृत्व चालू होतं किंवा उठा तिथं सविनय कायदेभंगाचं चळवळ चालू होती, त्यावेळेस वेब मिलर नावाचा एक पत्रकार होता अमेरिकेचा. तर वेब मिलर नावाच्या पत्रकारानं काय केलं होतं, तर वेब मिलर नावाच्या पत्रकारानं याचं सगळं वृत्तांकन केलेलं. तर हे वृत्तांकन सुद्धा महत्त्वाचं आहे, ज्यामुळे महात्मा गांधी सगळ्या जगामध्ये पुढच्या काळामध्ये प्रसिद्ध झाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर असणाऱ्या वर्तमानपत्रामधून ह्या सगळ्या गोष्टी तिथं प्रकाशित केल्या जाऊ लागल्या, तेव्हा महात्मा गांधीची चळवळ पूर्ण भारत जगामध्ये काय झाली, प्रसारित झाली. फक्त एक तुम्हाला लक्षात ठेवा की धारासना या ठिकाणी नेतृत्व करत असताना इंग्रजांनी तिथं लाठी हल्ला केला, तर त्या लाठी हल्ल्यामध्ये धारासनामध्ये कुठला व्यक्ती हुतात्मा झाला, तर कोणता व्यक्ती हुतात्मा झाला, तर त्या व्यक्तीचं नाव तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर हे तुमच्यासाठी उत्तर असेल, प्रश्न असेल, कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर द्या. धारासनामध्ये पहिला हुतात्मा कोण होता, ठीक आहे, तर हे तुम्हाला उत्तर मला अपेक्षित आहे. ठीक आहे, तर धारासनामध्ये नेतृत्व करणारे कोण होते हे सगळे लोकांचे नावं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 1923-24 काळात काँग्रेसने अनेक नगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थेवर नियंत्रण प्रस्थापित केले, यासंबंधी योग्य जोडी जुळवा. ठीक आहे, कुठल्या ठिकाणी कोण प्रमुख म्हणून काम करायचं, तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ठीक आहे, नगरपालिका आणि स्थानिक मंडळ आणि तिथले नेते मुंबई, कोलकाता, पटना आणि अलाहाबाद, आणि पुढे त्या लोकांचे नाव दिले. डायट जोड्याच लावू लक्षात ठेवा. तर मुंबईमध्ये कोण होतं, विठ्ठलबाई पटेल. बॉम्बेमध्ये, कलकत्तामध्ये सी आर दास होते. सी आर दास हे कलकत्त्याचे कोण होते, महापौर होते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पटनामध्ये कोण होतं, राजेंद्र प्रसाद. आणि अलाहाबादमध्ये कोण होतं, पंडित जवाहरलाल नेहरू. अहमदाबादमध्ये कोण होतं, तर अहमदाबादमध्ये होते विठ्ठलबाई पटेल. हे पण लक्षात ठेवा, अहमदाबादमध्ये होते आपलं, सॉरी, वल्लभभाई पटेल, विठ्ठलबाई पटेलांचे भाऊ. ठीक आहे, तर वल्लभभाई पटेल हे अहमदाबादमध्ये होते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, कलकत्ताचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण होते, तर कलकत्ताचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते सुभाषचंद्र बोस. त्यावेळेस सुभाषचंद्र बोसने तिथल्या रस्त्याची सगळी नावं, भारतीय नेत्याची नावं त्यांना दिली होती लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अहमदाबाद, अलाहाबाद, पटना, कलकत्ता आणि मुंबई या वेगवेगळ्या भागामध्ये हे लोक काय करायचे, काम करायचे. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, वल्लभभाई पटेल आणि राजेंद्र प्रसाद हे जे लोक होते का, हे खरं तर नाफेरवादी गटाचे आहेत लक्षात ठेवा. तरी पण यांनी पुढच्या काळामध्ये सत्ता हातात घेतली होती का, कारण यांचं काय म्हणणं होतं, सत्ता हातात घेऊन आपल्याला महात्मा गांधीजींचं रचनात्मक काम करता येईल, त्यामुळे रचनात्मक कार्य करण्यासाठी सत्ता हातात लागेल, म्हणून त्यांनी सत्ता हातात घेतली होती. नाहीतर त्या गटाचा निवडणुका लढवायला काय होता, विरोध होता लक्षात ठेवा. तरी पण सत्ता हातामध्ये घेण्याचा त्यांनी तिथं प्रयत्न केलेला. तर सगळ्यात महत्वाच्याचं उत्तर आहे असं आहे, म्हणजे 1, 2, 3, 4. तर सगळ्यात महत्वाचं 3 नंबर हे ह्या प्रश्नाचं काय उत्तर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, तर अचूक विधाने ओळखा. 1900 1900 साली स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर यांनी नाशिक या ठिकाणी मित्रमेळा ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली. 1904 सावरकरांनी मॅजिनीच्या इंगळीतली या संघटनेच्या धर्तीवर मित्रमेळाची पुनर्रचना करून अभिनव भारत ही संस्था स्थापन केली. 1902 बारिंद्र घोष, जतींद्रनाथ बॅनर्जी, प्रमोद मित्रा यांनी अनुशीलन समितीची स्थापना केली आणि अनुशीलन समितीचे कलकत्त्याजवळ माणिक टोळा या ठिकाणी बॉम्ब तयार करण्याचा कारखाना होता. 4 विधानं खाली ऑप्शन, अबक, बकड, अकड, अबकड. ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं अचूक विधाने कोणते आहेत, तर उत्तर कळालं असेल तुम्हाला, हे सर्व विधानं काय आहेत, बरोबर आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. मित्रमेळा संघटना का स्थापन केली, तर सगळ्यात महत्त्वाचं, गणपती उत्सव साजरा करता यावा यासाठी मित्रमेळा ही संघटना स्थापन करण्यात आली होती. परीक्षेला प्रश्न आला होता, मित्रमेळा का स्थापन केली, गणपती उत्सव साजरा करण्यासाठी. पुढे मित्रमेळाचं नाव 1904 अभिनव भारत केलं. यंग इटली ही जोसेफ मॅजिनीची संघटना, याच्यावरून हे नाव बदलण्यात आलं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं, जोसेफ मॅजिनीच्या संघटनेवरून हे नाव बदललं, तर अभिनव भारत आणि मित्रमेळा ह्याचे जे सदस्य होते का, हे अकबराची जयंती साजरी करायची लक्षात ठेवा. याच्यावर आयोगाचा प्रश्न आला होता मेन्सला,
कुठली जयंती साजरी करत होते ते, तर अकबराची जयंती साजरी करायची आहे अभिनव भारत हे नाव, आणि अभिनव भारतच्या माध्यमातूनच पुढे क्रांतिकार्य महाराष्ट्रामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बारिंद्र घोष आणि जितेंद्र बॅनर्जी यांनी अनुशीलन समितीच्या 500 जास्त शाखा बंगालमध्ये स्थापन केल्या होत्या, आणि त्याच शाखेचा पुढे माणिकतोळा कलकत्त्याजवळ इथं बॉम्ब तयार करण्याचा कारखाना होता. तर माणिकतोळाचं बॉम्ब तयार करण्याचा कारखाना होता, त्याचे प्रमुख कोण होते, तर त्याचे प्रमुख दोन लोक होते, एक म्हणजे हेमचंद्र दास होते आणि दुसरं होते उल्हास दत्त. हेमचंद्र दास आणि उल्हास दत्त या लोकांनी त्याचं प्रमुख म्हणून काम केलं होतं, आणि पुढच्या काळामध्ये इथं बॉम्ब तयार केले आणि हे बॉम्ब इंग्रजांच्या प्रशासन व्यवस्थेला हादरे देण्यासाठी तिथं वापरले. टेलिफोन लाईन असतील, टेलिग्राफ लाईन असतील, पुढं सगळ्या उद्ध्वस्त झाल्या, कारण त्या बॉम्बच्या माध्यमातून प्रशासन व्यवस्थेला धोका देण्याचा तिथं काय होता, प्रयत्न होता, लक्षात ठेवा. तर क्रांतिकारका संदर्भात असणारा प्रश्न चारी पण विधान इथं आपल्याला बरोबर वाटतात, अबकड हे त्याचं काय उत्तर आहे. त्याच्यानंतर कोळी उठावा संदर्भात खालील विधान अभ्यासा. 1828 साली रामजी भांगडी याच्या नेतृत्वाखाली कोळ्यांनी उठाव केला, आणि लेफ्टनंट ऑट्राम हे नाव लक्षात ठेवा. तर या इंग्रज अधिकाऱ्याने हा उठाव मोडून काढला, तर योग्य विधान ओळखा, कोणतं विधान बरोबर आहे. तर खाली तुम्हाला दिले चार ऑप्शन, त्या चार ऑप्शनपैकी ओळखा, तर अ ब दोन्ही आणि यापैकी नाही, म्हणजे योग्य विधान ओळखायचं आहे. सगळ्यात महत्वाचं उत्तर आहे याचं फक्त अ बरोबर, लक्षात ठेवा. कारण 1828 ला रामजी भांगडे याच्या नेतृत्वाखाली कोळ्यांनी उठाव केला खरा, पण उठाव दडपून टाकणारा ऑट्रम नव्हता, तर उठाव दडपून टाकणारा व्यक्ती होता अलेक्झांडर आणि मॅकिंटॉश, हे दोन लोक होते. ह्या दोन इंग्रज अधिकाऱ्यांनी रामजी भांगडिया याचा जे की कोळ्यांचा उठाव होता, तर तो उठाव दडपून टाकलेला, आणि लेफ्टनंट ऑट्राम यानं बंड एका व्यक्तीचं शांत केलं होतं. त्या व्यक्तीचं नाव होतं सेवाराम घिसाडी. तर सेवाराम घिसाडी या व्यक्तीनं भिल्लांना सोबत घेऊन उठाव केला होता आणि याचा उठाव दडपून टाकला होता. पण त्या अधिकाऱ्यानं, तर त्या अधिकाऱ्याचं नाव होतं ऑट्राम, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर कोळ्यांचा उठाव महत्वाचा आहे. तर कोळ्यांचे उठाव झाले होते 1828 ला, अलेक्झांडर मॅकिंटॉशनं हा उठाव दडपला. 1839 ला झालेला उठाव कॅप्टन रोजनं दडपला, आणि 1844-45 ला झालेला उठाव कॅप्टन जेल नावाच्या व्यक्तीनं काय केला होता, दडपून टाकला होता. तर अशा पद्धतीनं तीन उठाव कोळ्यांचे, तीन इंग्रज अधिकारी वेगळे आहेत, त्यांनी दडपला होता. तर हा कोळ्यांचा उठाव आणि हा होता भिल्लांचा उठाव. ठीक आहे, त्यामुळे अविधान फक्त बरोबर आहे असं आपल्याला हे उत्तर सांगता येतं. त्याच्यानंतर पुढे सगळ्यात महत्वाचं, संयुक्त पूर्व परीक्षा 2022 साठी एक वन डे बॅच तुम्हाला उपलब्ध करून दिला आहे. ह्या वन डे बॅचची फी आहे 249 रुपये. याच्यामध्ये आहेत 15 व्हिडिओ, आणि या 15 व्हिडिओची नोट्स तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल @history188 हा टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून ठेवा. याच्यामध्ये तुम्हाला इथं नोट्स पण दिलेले आहेत, सोबत 15 व्हिडिओ आणि 249 रुपये या बॅचची फी असणार आहे. हिस्ट्री बाय पवन सर हे जे आपलं ॲप आहे हे डाउनलोड करा, इथं तुम्हाला ही बॅच दिसेल. या बॅचमध्ये येणाऱ्या कंबाईन परीक्षेला 15 मार्काचा एरिया कव्हर होईल, आणि त्या 15 मार्काच्या एरियामधून 12 तरी तुम्ही आरामशीर मार्क मिळवू शकता. जवळपास तुम्हाला 12 तिथं मार्क मिळण्याची शक्यता आहे, म्हणजे मिळणारच, लक्षात ठेवा. 11-12 मार्क बरोबर येतात, कारण तुम्ही सगळे टेलिग्रामला नोट्स बघा, त्याच्यातून तुम्हाला प्रश्न आलेले सुद्धा दिसतील. तर ही बॅच तुम्ही जॉईन करा आणि कमी काळामध्ये इतिहासामध्ये रिव्हिजन करा. रिव्हिजन होऊन सुद्धा मार्क येण्यासाठी तुम्हाला ही बेस्ट पर्याय ऑप्शन शिल्लक आहे. ठीक आहे, तर सगळ्यात महत्वाचं असं असणार हे आपलं आजचं 4th सिरीजचं लेक्चर. लवकरच भेटू या 5th लेक्चर घेऊन, पण त्याच्या अगोदर एक काम करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि आपल्या मित्रांना सुद्धा पाठवा, लक्षात ठेवा. आणि याच्या माध्यमातून आपण कंटिन्यू भेटत राहू या परीक्षेपर्यंत. तर सगळ्यात महत्त्वाचं, लवकरच 2 दिवसामध्ये पुढचं लेक्चर घेऊन येतोय, तोपर्यंत धन्यवाद.